subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर समाधान माधव पाटील, एसीपी डीवायएसपी 2019 बॅचचा एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी आपली काय स्ट्रॅटेजी असावी याबद्दलचं डिटेल माहिती, तसेच आपल्या अभ्यासाची प्लॅनिंग काय असावी, तर याबद्दलची डिटेल आपण माहिती तुम्हाला या आपल्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. आपला जर सिलेबस बघितला आपण, मुख्य परीक्षेसाठी आपल्याला काय काय वाचणं गरजेचं आहे, तर ह्या सहा वेगवेगळ्या पेपर्समध्ये आपलं सिलेबस डिवाईड झालेलं आहे. तर मराठी आहे, सब्जेक्टिव्ह 50 मार्क, ऑब्जेक्टिव्ह 50 मार्क, असं हे साईड वेगवेगळे डिव्हिजन आहे. मराठी 100 मार्कासाठी, इंग्रजी 100 मार्कासाठी आणि जी एसचे 4 पेपर 150-150 मार्कासाठी, असं 600 मार्क. तर अशा पद्धतीचा आपला सिलेबस आहे. तर या सिलेबसमध्ये प्रत्येक याच्यासाठी कोणते कोणते सोर्स वापरणे गरजेचं आहे आणि कशा पद्धतीचं प्लॅनिंग आपलं हे पुढच्या 120 दिवसांमध्ये असणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपण यात पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण मराठीकडे जाऊ. जर मराठी ऑब्जेक्टिव्ह हा पेपर आहे, तर मराठी ऑब्जेक्टिव्ह पेपरची आपल्याला तयारी करायची. तर मराठी ऑब्जेक्टिव्ह पेपर हा, लक्षात घ्या, सगळ्यात चांगले गुण देणारा पेपर आहे आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एकदम लिमिटेड अभ्यास करायचा आणि एकदम चांगले गुण मिळवायचे. तर मराठी ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टची तयारी कशी असायला पाहिजे आपली, तर याच्यासाठी 50 गुण आहेत. याच्यासाठी सुरुवातीला आपल्या अभ्यासाच्या एकदम बेसिक, तर राज्यसेवेच्या अगोदरचे मागच्या 4-5 वर्षात कोणते प्रश्न विचारून गेले ते प्रश्न, परत फॉरेस्टसाठी जी वनसेवा होती एमपीएससीमधून त्यांच्यासाठी कोणते प्रश्न येऊन गेले, कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये कोणते कोणते प्रश्न येऊन गेले आणि इतर आयोगाने घेतलेल्या परीक्षांमध्ये कोणते कोणते प्रश्न येऊन गेले, याच्याबद्दलचा डिटेल अभ्यास आपला त्या प्रत्येक टॉपिकबद्दल आपला असणं गरजेचं आहे, विचारलेलं. त्याच्यानंतर हे आपल्या सिलेबसचा बेस आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्याला प्रश्न कळणार नाहीत तोपर्यंत आपण जरी हे केला सगळं, कितीही वाचन केलं तरी आपल्याला ती एकदम म्हणजे मार्क जास्त घेण्याची टेक्निक आहे ती आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी आयोगाचे प्रश्न आपल्या अभ्यासाचा बेस ठेवा आणि मग पुढं ते प्रश्न वाचा. तर ह्याच्यासाठी एकच सोर्स सांगतो, लक्षात ठेवा, की मोरा वाळिंबे हा एक सोर्स मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला 40 पेक्षा अधिक गुण मिळतील मोरा वाळिंबे जर वाचला तुम्ही, तर 40 पेक्षा अधिक मी सांगतो. आणि विश्वास ठेवा की एकच पुस्तक वाचणं गरजेचं आहे, मोरा वाळिंबे. त्याच्यामध्ये 3 गुण आहेत. मोरा वाळिंबेचं जे तुम्ही उजव्या बाजूला पिक्चर पाहताय की व्याकरण आणि लेखनाचं एक पुस्तक आहे, त्याच्यासोबत शब्दसंग्रहाचं एक पुस्तक आहे आणि याच्यासोबत एक तिसरं क्वेश्चन पेपर्सचा एक पुस्तक आहे. तर हे तिन्ही पुस्तकं तुमच्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे, पुस्तकांच्या साठ्यामध्ये. तर हे तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या पुस्तकाचा अभ्यास करताना तर आपण अभ्यास कसं करणं गरजेचं आहे, तर प्रत्येक टॉपिक, जे टॉपिक आलेत ते अगोदर टिक करून घ्या तुम्ही, ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतात, आणि मग त्या टॉपिकचं वाचन करून एक 2-3 मित्रांचा एक ग्रुप बनवा. त्याच्यापेक्षा जास्त मित्र नको, तर 2-3 मित्रमैत्रिणींचाच ग्रुप बनवा आणि त्यांच्यामध्ये डिस्कशन करा. म्हणजे पर डे कसं करायचं, 1-2 टॉपिक वाचायचे आणि त्या 2 टॉपिकचं डिस्कशन, तर एवढंच असं चालू ठेवायचं अभ्यास. आणि तुम्ही ह्या 120 दिवसाचं जे टार्गेट आहे त्याच्यापैकी किती दिवस याला पहिल्या रीडिंगला देऊ शकता, म्हणजे तुमची जर बेसिक रीडिंग आहे. आता याची 120 दिवसाचं प्लॅनिंग कसं असावं हे आपण पुढं पाहणारच आहे. तर हे सुरुवातीच्या पहिल्या रीडिंगला, तर तुम्ही पहिल्या रीडिंगला 5 दिवस तुम्ही त्या मराठी व्याकरणाच्या पेपरला द्या, मराठी ऑब्जेक्टिव्हच्या, आणि 1 दिवस एक्स्ट्रा ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो जर काही शिल्लक राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचता येईल. पण ते मी असं म्हणत नाही की तुम्ही कंटिन्युअसली मराठीच वाचावं, पण एका दिवसात तुम्ही वेगवेगळे 2 पेपर कमीत कमी हाताळणं गरजेचं आहे. पण टोटल जो स्पॅन आहे, टोटल वेळ जो देणार आहे तुम्ही मराठी व्याकरणासाठी पहिल्या रीडिंगला, तो 5 दिवसांपेक्षा जास्त असू नये. प्लस 1 दिवस तुम्ही राखीव म्हणून ठेवू शकता. तर असं 6 दिवसामध्ये आपलं मराठी ऑब्जेक्टिव्हचा सिलेबस टोटल झाला पाहिजे. त्याच्यानंतर मराठी सब्जेक्टिव्ह बदल काय, तर मराठी सब्जेक्टिव्हचा पेपर आपल्याला 50 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 3 कंपाऊंड आहे, एक आपल्याला निबंध लिहायचा आहे, दुसरं त्याच्यातलं ट्रान्सलेशन आहे, तिसरं प्रेसिस. तर ह्याच्यामध्ये एसे ट्रान्सलेशन प्रेसिस कसं हाताळणं गरजेचं आहे, तर ह्याच्यासाठी आपण रविवारचा जो दिवस आहे, रविवारच्या पूर्वण्या आणि रविवारचा अग्रलेख जो आहे, म्हणजे लोकसत्ता पेपर असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ असेल, यापैकी कोणताही, तर ह्याच्यात आपला अभ्यास काय असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या तिन्ही पेपरमधले जे अग्रलेख येतात, पुरवण्या येतात, त्या आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि मग त्यातनं काय गरजेचं आहे, तर त्या अग्रलेखाची सुरुवात कशी करतात, एखाद्या आर्टिकलची सुरुवात कशी करतात, तर ती सुरुवात आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग तशी सुरुवात आपण आपल्या एसेला करू शकतो का, एसे ज्या वेळेला म्हणतात, तर त्यावेळेला जर तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला एसेमध्ये सुरुवात काहीतरी समर्पक असली पाहिजे, किंवा त्याच्यात काहीतरी आपल्याला कविता टाकली आली पाहिजे, मनी टाकता आल्या पाहिजे, चारोळ्या टाकता आल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकाव्या लागतात. तर त्याच्यासाठी रविवारच्या पूर्वण्या वाचा. त्यातनं जर चांगली तुम्हाला सुरुवात वाटली समर्पक, म्हणजे काही अनेकडोट चांगलं वाटलं, म्हणजे एक्झाम्पल आहे एखादी चांगलं, तर ते एक्झाम्पल चांगले, तर तशा एक्झाम्पल्स काढून ठेवत चला. एक वही बनवा एसेसाठी आणि त्याच्यामध्ये 5-6 1-8 पेजेस तरी कमीत कमी तुम्ही वेगवेगळ्या कविता,
म्हणजे एखादी शेतकऱ्यावर निबंध आला समजा, किंवा स्थलांतर करणाऱ्या मजुरांवर निबंध आला, तर त्याच्यामध्ये मी सुरुवात कशी करणार आहे, मी शेवट कसा करणार आहे, ही गोष्ट तुम्हाला तिथे करता आली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या कविता तुम्हाला आले पाहिजे, कोट्स लिहिता आले पाहिजे, डाटा, म्हणजे जे बेसिक गोष्टी आहे. समजा आपल्याला एसे कसे विचारतात, एकतर मराठीबद्दल, मराठी भाषेबद्दल एसे विचारला जातो, किंवा समाजसुधारकांविषयी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रामधलं कार्य त्याच्याबद्दल निबंध लिहा, किंवा महिलांबद्दलचा निबंध लिहा, टेररिझमबद्दलचा निबंध लिहा, स्थलांतरावर निबंध, असं ह्या अशा वेगवेगळ्या टॉपिकवर काहीतरी वेगळ्या शब्द मांडणी करून निबंध विचारत, तर त्यावेळेला ह्या प्रत्येक सेक्शनवर आपण कशी सुरुवात करणार आहे, कसा शेवट करणार आहे, ही जी एक आयडिया तुम्ही तुमच्या मनामध्ये चालू ठेवा. जर हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ पण कमी लागेल आणि एसे चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी माहिती पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे कोणत्याही कविता तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता लक्षात ठेवा. म्हणजे आता शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर वगैरे निबंध आला एखादी, तर मग त्यामध्ये वेगवेगळ्या कविता वापरतात. म्हणजे ते एक तुम्ही ऐकलं असेल त्या की रेडिओवर वेगवेगळे असे गाणी यायची की तू चाल रगड्या पुढं, तुला परवा भी कुणाची आणि भीती भी कुणाची. म्हणजे आपण शेवट करताना शेतकऱ्याला एक आता आत्मविश्वास असा देऊन जायला पाहिजे की आपण मग ह्या कवितेच्या माध्यमातून तो आत्मविश्वास, असा आत्मविश्वास त्या शेतकऱ्याला पाहिजे, असं आपण करू शकतो का, किंवा मग असं काहीतरी वेगळे पण आपल्या निबंधामध्ये आपण दाखवू शकतो का. तर मग अशा छोट्या छोट्या कविता, मग ती कोणाच्याही असो, मराठी जर भाषेबद्दलचं महत्त्व सांगायचं असेल तर वेगवेगळ्या मराठी भाषा व्याकरणाची पुस्तकातच त्यांनी वेगवेगळ्या कविता लिहिली, तर अशा कविता किंवा एखादी म्हणी समर्पक आपल्याला यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही आधीच जमा करून ठेवा. आणि या मराठी सब्जेक्टिव्ह पेपरचं लक्षात घ्या, मराठी सब्जेक्टिव्ह आणि मराठी इंग्रजी सब्जेक्टिव्ह या दोन्ही पेपरचा रविवारचा दिवस तुम्ही ह्याच्यासाठी राखीव ठेवत चला. दर रविवारी म्हणजे आठवड्यातले 6 दिवस जी एस चा वेगवेगळा अभ्यास करायचा, आणि सब्जेक्टिव्ह पेपर जे आहे तर हे ॲटलिस्ट तर मराठी आणि इंग्रजी. म्हणजे काय करायचं, आपला जो एक रविवार आहे, एक रविवार मराठीच्या पेपरसाठी द्यायचा. आणि म्हणजे आधी काय होतं माहिती का, लक्षात ठेवा, आपण मराठी इंग्रजी ज्या वेळेला सब्जेक्टिव्हचा अभ्यास करतो त्यावेळेला एकदा पहिले 2 महिने झाले की आपल्याला असं लक्षात यायला लागतं की आपलं खूप वाचायचं राहिलं, खूप अभ्यास करायचं राहिलं, मग आपण त्या सब्जेक्टिव्ह विषयाकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे पहिले 2 महिने असे आहेत की ज्या वेळेला आपण ह्या सब्जेक्टिव्हची तयारी करू शकतो. तर प्रत्येक रविवारी तर एक पेपर झाला पाहिजे. म्हणजे या रविवारी मी जर रविवार एसेचा म्हणजे एसे ट्रान्सलेशन आणि प्रिसिस मराठीचं करून पाहत असेल एक पेपर, तर पुढच्या रविवारी इंग्रजीचं एसे ट्रान्सलेशन प्रिसिस, असं तुम्ही अल्टरनेट रविवार एक मराठीला एक इंग्रजीला एक मराठीला एक रविवार असे द्या ह्या पहिल्या 2 महिन्यामध्ये, पहिल्या 2 महिन्याच्या प्लॅनिंगमध्ये. मग तुमचे ह्याच्यात कमीत कमी 4 एसे ट्रान्सलेशन प्रेसिस होतील आणि परत इंग्रजीचे पण 4 एसे ट्रान्सलेशन प्रेसिस होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही मराठीची तयारी करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी पण ह्या एसेचं एक्झाम्पल ट्रान्सलेशन आपल्याला कसं करणं गरजेचं आहे, त्याचे नियम काय, प्रेसिस कसं करणं गरजेचं आहे, त्याचे नियम काय, हे सगळ्या गोष्टी ह्या वाळिंबे सरांच्या पुस्तकात दिल्या. तर त्याच्यामुळं फक्त एवढ्या एका पुस्तकांवर विश्वास ठेवा, आणि एकच पुस्तक जर तुम्ही जास्त वेळा रिव्हिजन केला तर तुम्हाला जास्त आउटपुट येण्याचं चान्सेस आहेत लक्षात घ्या. तर हे एकच पुस्तक वाचून तुम्ही 40+ मार्क घेऊ शकता मराठीमध्ये. तर याच्यानंतर इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह जर बघितलात तर स्ट्रॅटेजी तशीच येईल परत, की हे सगळे जे पेपर आहेत राज्यसेवा, वनसेवा, कंबाईनचे मेन्स पेपर आणि अदर एक्झाममध्ये विचारलेले इंग्रजीचे पेपर हे आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या, 50 पैकी कमीत कमी 5 प्रश्न जुन्या आलेल्या सिलेबसमधले जुनेच प्रश्न रिपीट होतात, तर आपल्याला ते कॉन्फिडन्स देऊन देतात ते प्रश्न की लगेच आपण टिक करतो. तर हे प्रश्न जर आपल्याला लगेचच यायचे असतील तर ते ऑलरेडी जर वाचलेले असतात तर तो फायदा होतो, तर ती गोष्ट आपल्याला पाहिजे. तर मग हे इंग्रजी ऑब्जेक्टिव्हसाठी सोर्सेस काय, तर मराठी भाषेतनं ज्यांना इंग्रजी वाचायचं आहे त्यांच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचा पुस्तक आहे लक्षात घ्या मराठी भाषेतून. मग ज्यांना इंग्रजी भाषेतनं वाचायचं आहे त्यांनी कोणतंही एक पुस्तक वाचू शकतात, पालनसुरीचं वाचा किंवा गणेश गड सरचे नोट्स पण चांगले आहे, किंवा रेनन मार्टिनचं पुस्तक आहे. फक्त एक लक्षात घ्या, कोणताही एकच सोर्स वाचा आणि त्याचं 3 ते 4 वेळा कमीत कमी रिव्हिजन झालं पाहिजे. कोणताही एक सोर्स मराठी माध्यमातून वाचायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचा आणि त्याचे 3-4 वेळा रिव्हिजन करा, आणि इंग्रजी माध्यमातून वाचायचं असेल तर पालनसुरी सरांचं वाचा, गणेश गड सरांचं वाचा, रेनन मार्टिनचं वाचा, कोणतंही या तिन्हीपैकी एक पण एकच सोर्स घ्या. आणि मी सांगतो, 2 पुस्तकं वाचल्यानं कमी मार्क येतील तुम्हाला एक पुस्तक वाचल्यापेक्षा, लक्षात ठेवा. कोणत्याही विषयाबद्दल हा फॉर्म्युला लागू आहे, एकच पुस्तक आणि त्याचे मल्टिपल रिव्हिजन. तसंच इंग्रजी ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा 5 दिवसाचा कालावधी द्या पहिल्या वाचनासाठी, आणि त्याच्यामध्ये एक दिवस तुमच्या रिझर्वमध्ये ठेवा, जर काही संपलं नाही तर ते ॲडिशन करायला. तर अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह या पेपरचा सिलेबस असाच, म्हणजे सुरुवातीला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, आणि हे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस टॉपिक वाईज असलं पाहिजे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 10चा टॉपिक वाचणार आहे तर 10 या टॉपिकवर कोणते कोणते प्रश्न विचारून गेले ते वाचा, मग 10चा टॉपिक वाचा, आणि मग तुम्ही नंतर आणखी परत एकदा प्रश्न सोडून बघण्याचा सराव करा. अशा पद्धतीने तुम्ही ते वाचणं गरजेचं आहे. तर हे झालं इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह. परत इंग्रजी सब्जेक्टिव्ह, आता ही इंग्रजी ऑब्जेक्टिव्हची ही पुस्तकं आहेत बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीतनं वाचणाऱ्यांसाठी, आणि रेनन मार्टिन आहे ही इंग्रजीतनं वाचणाऱ्यांसाठी. इंग्रजी सब्जेक्टिव्ह बघितलात तर फॉर्म्युला तोच आहे, म्हणजे मराठीसाठी जे आहे तेच इंग्रजी.
फक्त इथं काय लक्षात घेणं गरजेचं आहे, आपण सगळे लोक मराठी भाषेतनं वाचणारे असल्यामुळं, मराठी भाषेत अभ्यास केलेला असल्यामुळं, मराठी भाषेत शिक्षण झालेलं असल्यामुळं इंग्रजीबद्दलची एक भीती आपल्या मनात असते. तर ही भीती आपल्याला जर काढून टाकायची असेल तर आपण दररोज म्हणजे पहिल्या 2 महिन्यात कमीत कमी एक आर्टिकल इंग्रजी पेपरमधनं वाचलं पाहिजे. आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, एक इंडियन एक्सप्रेस असं टाईप करा, लगेच काहीतरी ई पेपर येतो आणि त्या दिवशीची एक बातमी कमीत कमी इंग्रजीमधनं आपण वाचून काढणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्याबद्दलची भीती राहणार नाही आणि तो सराव आणि ती वाचलेली बातमी आहे ती आपल्याला समजते का मराठीतनं. तर ती एवढी गोष्ट तुम्ही हे करत चला, त्यातनं एक तर तुमची वोकॅबलरी वाढायला तुम्हाला मदत होईल आणि इंग्रजीबद्दलची जी मनामधली भीती आहे ती भीती पण निघून जाईल. ही गोष्ट करा. नंतर परत तसंच की ह्याचे एसेचा जो भाग आहे त्याच्याबद्दलचे कोट्स डाटा वेगवेगळा जमा करून ठेवा. बेसिक टॉपिक आहेत त्याच्याबद्दलचे काही ना काही आपल्याला गोष्टी माहिती असायला पाहिजे. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलात की एसे MPSC साठी किंवा एसे UPSC साठी बेसिक कोर्स कोणते कोणते आहेत तर ते तुम्ही लगेच लक्षात ठेवू हे करू शकता, म्हणजे एखाद्या सब्जेक्टवर कोणाकोणाचं काय काय मत आहे तर ते मत पण तुम्ही लिहू शकता. एज्युकेशन आहे समजा, मग नेल्सन मंडेलांनी एज्युकेशनबद्दल काय म्हणलं, महात्मा गांधीचं एज्युकेशनबद्दलचं मत काय, हे कोर्स तुम्ही जमा करून ठेवा. तुम्हाला एज्युकेशनच्या सिस्टीमवर जर एखादी आली तर आपलं एज्युकेशन असं असायला पाहिजे आहे, आपण त्या दाखल्याने किंवा सुरुवात आपण त्या कोटपासून करू शकतो. तर मराठीमध्ये पण हे लागू होतं, इंग्रजीमध्ये पण लागू होतं, तर अशा गोष्टी तुम्ही आतापासून करायला शिका. तर ह्या गोष्टी आहेत आणि तसंच मी सांगतो परत, इंग्रजी सब्जेक्टिव्हचं अल्टरनेट रविवारी इंग्रजीचा एक एसे एक ट्रान्सलेशन आणि एक प्रिसिस तिन्ही गोष्टी आपल्याला लिहून झाल्या पाहिजे अल्टरनेट संडे, तर आणि तरच तुम्हाला ह्याच्यात चांगले मार्क येतात लक्षात ठेवा. आणि कोणत्याही पेपरमध्ये जर तुम्हाला कमी मार्क आले तर तुमची क्लास 1 क्लास 2 आलात, नाही तर क्लास 2 भेटणार असेल तर ते तुम्ही बाहेर पडणार आहेत. तर त्याच्यामुळं एकदम सिरियसली अभ्यास करा. मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह हा सगळ्यात जास्त गुण देणारा मार्क आहे. तर अशा पद्धतीने आपण मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यानंतर जर GS कडे आलो आपण, जनरल स्टडीजकडे, तर GS1 मध्ये 3 कंपोनंट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चर. तर GS1 मधला हिस्ट्रीचा जर भाग बघितला तर ह्याच्यासाठी कोणते सोर्स वाचायचे आहेत, तर हे एक बेसिक हे दिलेत बघा, इमेजेस दिलेत की तुम्हाला लवकर कळावं की कोणते सोर्सेस आहेत. याच्याबद्दलचं डिटेलिंग आपण सिलेबस वाईज बघणार आहेत की सिलेबस वाईज कोणते कोणते सोर्सेस वाचणं आपल्याला गरजेचं आहे. तर जर आपण सिलेबसनुसार जर गेलो समजा, तर जे लोक मराठी भाषेतनं वाचणार आहेत, आता आपण हिस्ट्री बघितलं तर हिस्ट्री मेनली 3 गोष्टींमध्ये डिवाइड आहे, एक महाराष्ट्राचा इतिहास, दुसरं आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. तर अशा 3 गोष्टी आहेत. तर आधुनिक भारताचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारताचा आधुनिक भारताचा इतिहास वाचताना मॉडर्न इंडिया इंग्रजी माध्यमातून जे वाचणार आहेत त्यांनी स्पेक्ट्रमचं पुस्तक वाचा, म्हणजे जे लोक इंग्रजी माध्यमातून वाचणार आहेत तरी मॉडर्न इंडिया हे जे दिसतंय स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे मॉडर्न इंडिया, हे इंग्रजी माध्यमातून पुस्तक वाचा. आणि ज्यांना मराठी वाचायचं आहे त्यांनी ग्रोवर सरांचं पुस्तक वाचलं तरी हरकत नाही, म्हणजे हे ग्रोवर सरांचं पुस्तक एकदम चांगलं आहे मराठी माध्यमातून वाचण्यासाठी. किंवा जर तुम्हाला हे वाचायचं असेल ग्रोवरचं तर आपल्या कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे, ते पण छोटं पुस्तक आहे आणि चांगलं आहे, कोळंबे सरांचं पण हिस्ट्रीचं पुस्तक आहे, ते सुद्धा पुस्तक रेफर करू शकतो. पण स्टील परत सांगतो, एकच पुस्तक रेफर करा आणि त्याच्यावरच तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घ्या. आणि ह्याच्यासोबत ह्या आधुनिक भारताच्या इतिहास हे मराठी ह्याच्यासाठी झाले आधुनिक भारतासाठी. नंतर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी का वाचणं गरजेचं आहे, तर गाठाळ सरांचं ही पुस्तक आहे लक्षात ठेवा, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे गाठाळ सरांचं पुस्तक आहे, हे आपल्याला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता हे हिस्ट्री जे आहे ना 11वीचं हिस्ट्री आहे, पण हे जे इमेज दिसतंय हे इमेज नाही आहे, थोडंसं जुन्या सिलेबसमधलं 11वीचं हिस्ट्रीचं पुस्तक वाचा, जुन्या सिलेबसमधलं थोडंसं वेगळं आहे, 11th हिस्ट्री जुन्या सिलेबसचं आहे, तर ते खूप चांगलं पुस्तक आहे. तर हे 2 पुस्तकं तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ते सफिशियंट आहे, हे 2 पुस्तकं. ह्याच्यानंतर परत समाजसुधारकाचा जो भाग आहे, तर त्या समाजसुधारकाच्या भागासाठी तुम्हाला आता एक पुस्तक सफिशियंट नाही आहे लक्षात घ्या. यावेळेला जे नवीन सिलेबस आला आहे तो खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे समाजसुधारकाबद्दल. विपुल थोरमोटी पटलाचं पुस्तक तुम्ही बेसिक ठेवा, जेवढे समाजसुधारक आहेत तेवढे सगळे ह्याच्यातनं लक्षात घ्या. आणि जे समाजसुधारक तुम्हाला ह्यात सापडणार नाहीत ते समाजसुधारक तुम्ही गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातनं वाचून घ्या. महाराष्ट्राचे समाजसुधारकात त्याच्यात महाराष्ट्राचा जे इतिहास आहे त्याच्यात काही आहेत, किंवा मग ते सिलेबस वाईज पुस्तक लिहिले आधुनिक भारताचा इतिहास म्हणून गाठाळ सरांनी, तर त्या पुस्तकातून सुद्धा तुम्ही जे समाजसुधारक तुमची इथं होणार नाही ते समाजसुधारक तुम्ही तिथून वाचून घ्या. अशा पद्धतीने ते वाचा. आणि त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्सचा जो भाग आहे तो हे एक NCERT 12वीचं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत अवेलेबल आहे, तर ते पोस्ट इंडिपेंडन्स इंडियासाठी आपल्याला वाचणं गरजेचं आहे. तर आपण सिलेबस वाईज जर बघितला तर पहिले जे हे सुरुवातीचे टॉपिक आहेत हिस्ट्रीमधले, तर हिस्ट्रीमधले हे सुरुवातीचे टॉपिक आपल्याला इंग्रजी, आता हे आधुनिक भारताचे सगळे टॉपिक, तर हे सगळे टॉपिक स्पेक्ट्रम किंवा ग्रोवर यांच्या पुस्तकातनं, जर ग्रोवर वाचायचं नसेल तर कोळंबे सरांचं तुम्ही पुस्तकसुद्धा रेफर करू शकता. तर फक्त याच्यात एक लक्षात घ्या की नवीन जो भाग ॲड झाला आहे त्याच्यावर तुम्ही चांगलं लक्ष देत चला,
नवीन भागांवर. आता जर तुम्ही हे बघितलं इंडियन इकॉनॉमीचं, आता हे 1.4 भाग बघा, हा जो भाग याच्यामध्ये यांनी लिहिले बघा की राईज ऑफ मॉडर्न इंडस्ट्री आणि राईज ऑफ इंडियन मर्कंटाईल कम्युनिटी, हा सिलेबसमध्ये अगोदर नव्हता. आता हे नवीन सिलेबसमध्ये, नवीन सिलेबस जो आहे आपला 2020 जो मॉडिफाय झाला त्याच्यामध्ये हे नवीन भाग आले, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं. आता हे टिळक स्वराज फंड आहे, तर टिळक स्वराज फंडबद्दल सगळं डिटेल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर टिळक स्वराज फंड कुणी इस्टॅब्लिश केला, कधी इस्टॅब्लिश करा, कशासाठी इस्टॅब्लिश करा, याचे पैसे कोणत्या स्कीमसाठी वापरले, कोणत्या योजनेसाठी वापरले गेले किंवा कोणत्या मुवमेंटसाठी वापरले गेले ते पैसे, परत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणत्या प्रांतातून आले. लक्ष द्या, इथं 1 कोटी जमावे पैसे असं होतं त्यांचं, तर 37.5 लाख फक्त मुंबईमधनं आले. तर बॉम्बे इज ब्युटिफुल त्या कंटेक्स्टमध्ये महात्मा गांधींनी म्हणले बॉम्बे इज ब्युटिफुल, कारण एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन मुंबईमधनं आलं. तर असे प्रश्न की हे कुणी म्हणलं, हे कशाबद्दल म्हणलं, असे सगळे प्रश्न येऊ शकतात. तर नवीन सिलेबस, नवीन ज्या गोष्टी आल्यात ना त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, कारण आयोग आता जुन्या भागांचा प्रश्न विचारून झालंय, त्याच्यामुळे ह्या नवीन भागांचा प्रश्न जास्त विचारणार आहे. तर ह्या नवीन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आता हे टिळक स्वराज फंड एकतर गुगलमधनं तुम्ही वाचू शकता, किंवा मग टिळक स्वराज फंड गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जर दिलं असेल नवीन पुस्तक आधुनिक भारताचा इतिहास, ते जे त्यांनी हे चॅप्टरवाईज लिहिले ते आपल्या सिलेबसनुसार, तर त्याच्यामध्ये दिलं असेल तर तसं वाचून घ्या. तर ह्याच्यात गुगलवर तर एकदम चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे टिळक स्वराज फंडबद्दलची. तर या गोष्टी आहेत. नंतर जर तुम्ही पाहिलं हे शेवटचं बघा, 1.5 रोल ऑफ इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी असं लिहिले, तर ह्या प्रत्येक पर्सनॅलिटीबद्दलची आपली माहिती चांगल्या पद्धतीने वाचून झाली पाहिजे, कारण ह्याच्यावर वेगवेगळ्या ह्याच्यातनं प्रश्न विचारले गेलेत अँगलनी, तर प्रत्येक पर्सनॅलिटी आपल्याला चांगलं माहिती असणं गरजेचं आहे. नंतर हे पुढचं जर बघितलं तुम्ही, तर आता हे बघा 1.6 पीजंट अपरायझिंग आहे. 1.6 पीजंट अपरायझिंग, तर मग आपल्याला ह्या म्युटिनीज पूर्ण चांगल्या माहिती पाहिजे, म्हणजे रघोजी भांगरे कोण होता, त्याची म्युटिनी काय, ह्याच्याबद्दलची, परत उमाजी नाईक याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती एकदम चांगल्या पद्धतीने पाहिजे. आणि सिलेबसमधलं लक्षात ठेवा, तुम्हाला पुस्तकं कव्हर करायची नाही, आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि सिलेबसमधला एखादी भाग जर आपल्याला पुस्तकात मिळत नसेल तर बिनधास्त गुगल करायचं आणि त्या भागाचे जे काही नोट्स आहेत ते एका आपल्या वहीवर काढून ठेवायचे, आणि मग नंतर गुगल वापरायची गरज नाही, ते नोट्स आपण जे काढून ठेवले तेच नोट्स परत परत रिवाईज करायचे. तर असं आपल्याला ही माहिती पाहिजे की सिलेबसमधले आपले पॉईंट कव्हर झाले पाहिजे. हा पहिले जे सुरुवातीचे जे पहिले भाग आहेत, हे सगळे भाग आपल्या स्पेक्ट्रममधनं किंवा ग्रोवर सरांच्या पुस्तकातनं किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातनं हे सगळं कव्हर होतं. नंतर 1.11 जर आला तुम्ही, 1.11, तर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हा भाग आहे. तर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हा भाग NCERT 12 त्या NCERT किंवा आपलं ह्याच मराठी माध्यमातनं के सागरचं पुस्तक आहे, तर त्या पुस्तकातनं वाचून घ्या. आणि याच्यामधले लक्षात घ्या, ह्या पुस्तकामधले चार्ट आणि बॉक्सेस खूप महत्त्वाचे आहेत. तर यातल्या चार्टवर बॉक्सेसवर खूप प्रश्न विचारले गेले, त्या बॉक्समध्ये त्यांनी प्रत्येक पर्सनॅलिटीचं आणि प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची माहिती दिली. तर प्रत्येक पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय, त्याची कधी इस्टॅब्लिश झाली आहे, त्याचे मेन लीडर कोण होते, आणि प्रत्येक पर्सनॅलिटीचं वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन काय, हे सगळ्या गोष्टी दिल्या. तर तुम्ही त्याच्यातले काहीच सोडू नका त्या टॉपिकमधलं, त्या टॉपिकमधल्या एवढ्या छोट्या लेवलला प्रश्न विचारले त्यांनी की भारत आणि बांगलादेश यांची एक अग्रीमेंट आहे, तर त्या भारत आणि बांगलादेशच्या अग्रीमेंट कोणत्या कोणा दोघांमध्ये झाली ह्याचे चित्र त्या NCERTच्या पुस्तकात दिलेत, आणि त्याच्याखाली त्या दोघांची नावं दिलेत की भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह कोण होता आणि पाकिस्तानचा कोण होता त्यावेळेला. तर ह्या रिप्रेझेंटेटिव्हच्या नावावर सुद्धा प्रश्न विचारला, त्याच्यामुळं त्या पुस्तकातले सगळे इमेजेस सुद्धा तुम्ही कोणते सोडू नका. तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स तेवढं एक पुस्तक जरी तुम्ही चांगलं केलं तरी ते सफिशियंट आहे आपल्या ह्याच्यासाठी. नंतर पुढं जर बघितलं, हे सोशल रिफॉर्मर आहे. सोशल रिफॉर्मरसाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की लिस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. विपुल थोरमोटी पटलाचं पुस्तक बेसिक घ्या, आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल की आपल्या गाठाळ सरांच्या पुस्तकातनं जे जे नाही ते भाग सगळं ॲड करून घ्या. तर हे आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा टॉपिक आहे हिस्ट्रीमधला, की कल्चरल हेरिटेज म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा काय काय. तर हा सगळा भाग गाठाळ सरांचं आधुनिक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. आधुनिक भारताचा इतिहास आपल्या सिलेबसवर त्यांनी काढलाय, आधुनिक भारताचा इतिहास. तर ह्या पुस्तकामध्ये 639-680 pages, तर हे 41 pages हा टॉपिक कव्हर केला त्यांनी आधुनिक भारताचा इतिहास. फक्त तेवढा एकच सोर्स वाचा, बाकी कोणतंही तुम्हाला वाचण्याची गरज नाही. 1.13 कल्चरल हेरिटेज जो आहे महाराष्ट्राचा वारसा, हा भाग फक्त भारताचा आधुनिक भारताचा इतिहास गाठाळ सरांचं पुस्तक आहे रिसेंट ह्याचं. तर त्याच्यामध्ये 639-680 pages एवढाच भाग फक्त वाचा, बाकी काहीच वाचायची गरज नाही. एवढं जरी वाचला तर एकदम अबव ॲव्हरेज स्कोर येतो, लक्षात ठेवा, अबव ॲव्हरेज स्कोर येतो. ह्याच्यानंतर हे झालं हिस्ट्रीचं. ह्याच्यानंतर दुसरा कंपोनंट आहे जिओग्राफीचा. तर जिओग्राफीचा जो कंपोनंट आहे त्याचे सोर्सेस जर बघितला तुम्ही,
तर जिओग्राफी आपलं कसं आहे, भारताचा भूगोल आहे, भारताच्या भूगोलमध्ये मग ते वातावरण काय, त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे आस्पेक्ट त्यांनी विचारले, तर त्या गोष्टी आहेत. तर इंग्रजी माध्यमातून ज्यांना जिओग्राफी करायचं आहे त्यांनी हे 11वीचे 2 एनसीईआरटी करणं गरजेचं आहे. हे एक एनसीईआरटी आहे आणि हे एक एनसीईआरटी आहे, 11वीचे 2 एनसीईआरटी ज्यांनी इंग्रजी माध्यमातून करतात. आणि मराठी माध्यमातून जे करणार आहेत ते वातावरणासाठी वगैरे, तर ते सौदी सरांचं भूगोलचं पुस्तक वाचा. त्यांनी सौदी सरांचं भूगोल आणि कर्सीचं पुस्तक, ह्याच्यातलं भूगोलचा कंपोनंट सिलेबस वाईज वाचायचं, लक्षात ठेवा. कोणतंही पुस्तक वाचताना सिलेबस वाईज वाचायचं. हे भारताच्या भूगोलासाठी झालं. आणि महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ अकॅडमीमधनं तुम्हाला करायचा आहे. दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल, यातच करा. कारण यात डायग्राम्स खूप दिल्यात, मॅप चांगले दिले, बऱ्यापैकी मॅप पण आपल्याला समजून जातं. आणि ह्या महाराष्ट्राच्या जिओग्राफी भारताच्या भूगोलासोबत ह्याच्यासोबत एक कोणतंही मॅपचं रिडिंग चांगलं ठेवा. तर ह्या पुस्तकामध्ये मॅप पण बऱ्यापैकी चांगले दिलेत आणि एक एक्स्ट्रा मॅपचं पुस्तक सोबत असू द्या. आणि याच्यानंतर एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे, जे इंग्रजी माध्यमातून वाचणार आहेत त्यांनी सिलेबस वाईज शंकर आय एसचं पुस्तक वाचायचं. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये जो पॉईंट मेन्शन केला आहे तेवढे सगळे पॉईंट शंकर आय एसमधून वाचायचे. आणि ज्यांना मराठी माध्यमात वाचायचे त्यांनी तुषार घोटपडे सरांचं पुस्तक वाचा, पर्यावरण परिस्थितीचं एन्व्हायरमेंटसाठी, लक्षात काय. तर हे सोर्सेस सफिशियंट आहेत. आणि तुम्हाला टॉपिक वाईज सोर्सेस जर पाहायचे असतील तर हे बघा, जिओमॉर्फॉलॉजीचा जो भाग आहे 2.1 हा भाग इंग्रजी माध्यम 11वी 12वीचे एनसीईआरटी, आणि नाहीतर मग मराठी माध्यमातून तुम्हाला वाचायचं असेल तर दीपस्तंभ अकॅडमीचं जे पुस्तक आहे ते चांगलं आहे. हे महाराष्ट्राचंच आहे, लक्षात ठेवा. हे सगळं महाराष्ट्राच्याबद्दल विचारलं यांनी. आणि हे इव्होल्युशन ऑफ लँडफॉर्म्स वगैरे जे हे आपल्याला सौदी सरांच्या पुस्तकातनं पण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर हे सिलेबस वाईज सौदी सरांचं पुस्तक आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत दीपस्तंभ अकॅडमीचं महाराष्ट्राच्यासाठीचं पुस्तक हे. नंतर क्लायमेटॉलॉजीचं पुस्तक आहे, परत क्लायमेटॉलॉजीसाठी तेच एनसीईआरटी 11वी 12वीचं आणि मराठी माध्यमांच्या लोकांसाठी सौदी सरांचं पुस्तक जिओग्राफीचं. जिओग्राफी आणि कृषीचं जे पुस्तक आहे त्याच्यातल्या जे जिओग्राफीचा भाग आहे त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं. नंतर ह्युमन जिओग्राफीचा जो भाग आहे हा नवीन आहे, लक्षात ठेवा. आता आपल्या सिलेबसमध्ये हे स्कूल ऑफ थॉट्स विचारले, ह्युमन जिओग्राफीचे स्कूल ऑफ थॉट्स काय, डिटर्मिनिझम, आता हे वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट्स विचारले. आता हे भाग कसं आहे, तुम्हाला जर तुम्ही ऑप्शनलचे पुस्तक वाचलं जिओग्राफीचे तर खूप एक्झॉस्टिव्ह आहे, तर आपल्याला तेवढ्या एक्झॉस्टिव्हमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला गुगलवर जाऊन काय सर्च करायचं आहे, डिटर्मिनिझम ॲज अ स्कूल ऑफ थॉट इन जिओग्राफी असं सर्च करा. ह्या डिटर्मिनिझम त्याच्यामध्ये ज्या वेळेला सुरुवातीचे येतील तर ह्याचे ऑब्जेक्टिव्ह डिटेल तुम्ही लक्षात घ्या की ही थेरी कुणी दिली आहे, थेरी हे कधी दिली आहे आणि ह्याचं बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत, लक्षात ठेवा. ह्या थेरीचे दिली आहे कुणी, कधी दिली आहे, ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे हे आहेत का, पार्ट्स आहेत का, आणि ह्याचं बेसिक जे काय, ह्या थेरीचं म्हणणं काय जिओग्राफीबद्दल, तर त्या गोष्टी, एवढ्याच गोष्टी प्रत्येक थेरीबद्दल तुम्ही आता करून ठेवा. बाकी ह्याच्याबद्दल काहीच करायची गरज नाही, लक्षात ठेवा. आता ह्याच्यावर कोणतेही डिटेल प्रश्न विचारले जाणार नाही, एवढेच बेसिक प्रश्न विचारले जातील. ते आहे पहिलं. ह्याच्यानंतर ह्युमन सेटलमेंटबद्दल, तर ह्युमन सेटलमेंट मराठी माध्यमातून वाचायचं असेल तर दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक एकदम छान आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने दिलं आहे त्यांनी ह्युमन सेटलमेंटबद्दल. एनसीईआरटी वाचायचं असेल तर 12वीचं जे एनसीईआरटी आहे 12th स्टँडर्डचं, त्या एनसीईआरटीमध्ये ह्युमन सेटलमेंटबद्दल वेगवेगळी माहिती दिली आहे. आणि मग हा अर्बनायझेशनचा भाग आहे हा सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे. तर सिलेबसमधला आता ह्याच्यातलं समजा, ह्याच्यातला एखादी भाग कोणत्या पुस्तकात कव्हर झाला नाही, तर हा भाग ज्या पुस्तकातून कव्हर होईल, म्हणजे सौदी सरांचा असेल किंवा त्याच्यात कव्हरच झाला नाही, तर मग गुगलवर ते सर्च करायचं आणि त्याचे बेसिक नोट्स काढून ठेवायचे. हाच एवढाच भाग करणं गरजेचं. त्याच्यानंतर जर हे बघितलं इकॉनॉमिक जिओग्राफी जर बघितलं तर ह्याच्यातलं सौदी सरांचं जे भूगोलचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं छोटं एकदम मायनोट, म्हणजे छोटे छोटे डिटेल आणि चांगल्या पद्धतीनं हा पूर्ण भाग दिलेला आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमिक जिओग्राफी विथ रेफरन्स टू महाराष्ट्र सौदी सरांच्या पुस्तकातनं वाचा. आणि काही भाग जो आहे आता ह्याच्यातला, म्हणजे टुरिझमचा भाग आहे, तर तुम्हाला व्हिज्युअलाइज्ड पाहिजे असतील काही गोष्टी तर तो दीपस्तंभ अकॅडमीचा पुस्तक आहे, तर त्याच्यातसुद्धा तुम्ही वाचू शकता. ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही रेफर करायच्यासाठी. इंग्रजी माध्यमासाठी कोणताही सोर्स नाही ह्या भागासाठी, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला सौदी सरांचं किंवा दीपस्तंभ अकॅडमीचं ह्या दोन्हीपैकी एकच पुस्तक ह्याच्यासाठी वाचावं लागेल. तर कोणतंही पुस्तक असताना आता ह्याच्यातला हा सिलेबस तुमचा भाग कव्हर झाला पाहिजे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ह्याच्यानंतर 2.5 जर बघितलं, पॉप्युलेशन जिओग्राफी विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, तर हे भारताचं आणि महाराष्ट्राचं हे दोन्ही पॉप्युलेशन जिओग्राफीचे आहे. हे फक्त तुम्ही सौदी सरांचं भूगोल आणि कृषीचं पुस्तक आहे, सौदी सरांचं भूगोल आणि कृषीचं पुस्तक, त्या एकाच पुस्तकातनं वाचा, तुम्हाला दुसरं कोणतंच पुस्तक करायची गरज नाही. मी सांगतो, GS1 पॉप्युलेशन, GS3 पॉप्युलेशन आणि GS4 पॉप्युलेशन, ह्या सगळं पॉप्युलेशन तुम्ही सौदी सरांचे जर दोन टॉपिक वाचलं, महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आणि भारताचं पॉप्युलेशन, असे दोन टॉपिक आहेत फक्त, बाकी कोणतंच पुस्तक तुम्हाला रेफर करायची गरज नाही. याच पुस्तकातनं मल्टिपल रिव्हिजन करा,
आणि आयोगाचे जुने कोणते कोणते प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा आढावा घ्या. आणि तेवढं एकच पुस्तक ते तिन्ही पेपरसाठी सफिशियंट आहे. प्रत्येक पेपरसाठी वेगळं पॉप्युलेशन वाचू नका. पॉप्युलेशन एकाच पेपरमधनं एकाच पुस्तकातनं कॉम्प्रिहेन्सिव्हली वाचा आणि तेच नॉलेज तुमचं प्रत्येक पेपरला वापरा. असंच करणं गरजेचं आहे. आणि हे सौदी सरांचं जे भूगोलचं पुस्तक आहे त्याच्यात एकदम छान कॉम्प्रिहेन्सिव्ह दिलेलं आहे. नंतर एन्व्हायरमेंटल जिओग्राफी बघितला 2.6 हे पर्यावरणीय भूगोल. तर हे जर बघितलं तुम्ही तर हे पर्यावरणीय भूगोल तुम्हाला जे सांगितले इंग्रजी माध्यम शंकर आयएस आणि मराठी माध्यम घोरपडे सरांचं पुस्तक. सिलेबसमधला पॉईंट बघायचा, तिथं जायचं आणि तो भाग वाचून घ्यायचा. काहीच करायचं नाही बाकी. शंकर आयएस नाहीतर घोरपडे सरांचं पुस्तक हेच वाचणं गरजेचं आहे. नंतर 2.7 जर बघितला जिओग्राफी आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजी. आता हा भाग कंबाईन असल्यासारखा आहे. म्हणजे थोडंसं इकॉनॉमीमधलं इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग त्यांनी ॲड केला आहे आणि हे जी आय एस जी पी एस हे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग ॲड केल्यासारखं तो पण भाग थोडासा ॲड झाला आहे. तर हा भाग जो आहे तर हे भाग कोळंबे सरांचं जे पुस्तक आहे कोळंबे सरांच्या पुस्तकात काही काही भाग दिला ह्याच्यातला तर त्या भागातनं वाचून घ्या. आणि हे जी आय एस जी पी एस आणि रिमोट सेन्सिंग हे आपण पुढच्या रिमोट सेन्सिंगच्या टॉपिकमध्ये परत वाचणार आहेत लक्षात घ्या. तर ह्याच्यातलं हे खालचा जो भाग आहे मिशन शक्ती अँटी सॅटेलाइट मिशन सॅटेलाइट स्पेस ॲसेट रोल ऑफ इस्रो डी आर डी ओ आणि हे सगळं जे मॅनेजमेंट ऑफ स्पेस गार्बेज हे सगळं भाग हे कोळंबे सरांचं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक आहे एक लक्षात घ्या. मी कोळंबे सरांना भेटलोय 2-4 दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितले की ह्या मार्चच्या ह्या सॉरी एप्रिलच्या एंडपर्यंत त्यांचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं नवीन पुस्तक आपलं जे नवीन सिलेबसमधला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा भाग ॲड झाला आहे तो भाग ॲड करून एकदम चांगल्या पद्धतीनं पुस्तक सर तयार करत आहे असं सरांचं म्हणणं आहे. तर ते पुस्तकसुद्धा तुम्ही म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी सध्या मागं ठेवा आणि मग एप्रिल एंडला किंवा मेच्या सुरुवातीला ज्यावेळेला ते पुस्तक येईल त्यावेळेला ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पुस्तक घ्या सरांचं आणि मग त्यातनं वाचून घ्या. कारण ऑलरेडी असलेलं पुस्तक जरी ते छोटं दिसत असेल तर एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांनी लिहिलेलं आहे. तर सरांचा ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला तर आपल्याला हे नक्कीच चांगलं पुस्तक एक्सपेक्ट करू शकतो आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. आणि हे मिशन शक्ती अँटी सॅटेलाइट मिशन हे सगळे जे करंट अफेअर्समधलं आहे हे करंटमधनं पण वाचू शकता आणि सरांच्या पुस्तकात पण ते दिलं जाईल. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे या सगळं लक्षात येते. तर हा भाग आपण तिथून वाचू शकतो. त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंगचा जो भाग आहे आपल्या सिलेबसमधला तर हे रिमोट सेन्सिंग आता खूप डिटेल केले त्यांनी लक्षात घ्या. रिमोट सेन्सिंग खूप डिटेल केले तर रिमोट सेन्सिंग कुठून वाचायचं आहे आपल्याला तर हा भाग जिओग्राफी प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफी असं एक पुस्तक आहे आपल्याला एनसीईआरटीमध्ये म्हणजे इंग्रजी माध्यमातून जे वाचणार आहेत त्यांनी प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफी पार्ट 1 असं त्याचे एक पार्ट आहे 11वीचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये चॅप्टर 6 म्हणजे हे बघा इंट्रोडक्शन टू एरियल फोटोग्राफ असा टॉपिक आहे चॅप्टर 6 चॅप्टर 6. तर हे बघा आपल्या सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहिलात एरियल फोटोग्राफ तर हा भाग आहे एरियल फोटोग्राफचा हा भाग त्याच चॅप्टरमध्ये दिलेला आहे टॉपिक नंबर 6 11th एनसीईआरटी प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफी. तर तो आपल्याला बघणं गरजेचं आहे की एरियल जिओग्राफी तिथनं. आणि हा जो दुसरा भाग बघितला इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग तर हा चॅप्टर 7 आहे. तर हा रिमोट सेन्सिंगचा जो भाग आहे वरचा फंडामेंटल ऑफ रिमोट सेन्सिंग तर तो टॉपिक तिथून वाचून घ्या इंग्रजी माध्यमातून वाचणाऱ्या लोकांनी लक्षात येते ते. आणि हा तिसरा जो टॉपिक आहे जी आय एस अँड इट्स अप्लिकेशन हा तिसरा टॉपिक तर हा 12वीचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे प्रॅक्टिकल वर्क इन जिओग्राफीचं एनसीईआरटी 12वीचं त्याला पार्ट 2 पण म्हणतात. तर ह्या टॉपिकमध्ये या पुस्तकामध्ये 6वा टॉपिक आहे लक्षात घ्या हे स्पाशियल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याच्यामध्ये जी आय एसची डिटेल माहिती आपल्याला जशी पाहिजे तशी दिली आहे. जणू तुम्ही जर पुस्तक वाचला तर असं कळेल की जणू एमपीएससीने हे पुस्तक बघूनच लिहिले काय सिलेबस. तर असं वाचेल हे इंग्रजी माध्यमातून वाचणाऱ्यासाठी आणि जे मराठी माध्यमातून वाचणार आहेत त्यांनी हे पुस्तक वाचा. सुमन सोळंके सरांचं पुस्तक आहे सुदूर संवेदन आणि अंतराळ तंत्रज्ञान सिलेबसनुसार हे पुस्तक वाचून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जी आय एसचा भाग थोडासा कमी मिळेल तर हा जी आय एसचा भाग तुम्ही ह्या पुस्तकातून पण वाचून घेऊ शकता. तर मराठी माध्यमातून वाचणाऱ्यांसाठी सुमन सोळंकेचं पुस्तक सरांचं पुस्तक आहे आणि इंग्रजी माध्यमातून वाचणाऱ्यांसाठी प्रॅक्टिकल वर्किंग जिओग्राफी पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यातले हे फक्त 3 टॉपिक वाचणं गरजेचं आहे 6वा 7वा आणि इकडचा 6वा टॉपिक. तर एवढं केलं तर रिमोट सेन्सिंगचा भाग बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि जरी तुमचा ह्याच्यातले काही भाग जर त्याच्यात कव्हर झाले नाहीत आणि तुमच्याकडे वेळ आहे इनफ तर तुम्ही गुगलवर सर्च करून त्याचे बेसिक नोट्स काढू शकता ऑब्जेक्टिव्ह नोट्स फक्त. तर एवढ्याच गोष्टी करा बाकी तुम्हाला काहीही वाचायची गरज नाही. तर अशा पद्धतीनं हे जिओग्राफीचा भाग आपण कव्हर केलेला आहे. याच्यानंतर जिओग्राफी याच्यानंतर ॲग्रिकल्चरचा जो भाग आहे तर ॲग्रिकल्चरमधला पहिला जो कॉम्पोनंट आहे 3.1 मधला तो आहे ॲग्रो इकॉलॉजी. हा जर भाग बघितला तुम्ही तर ॲग्रो इकॉलॉजी ह्याच्यामध्ये सगळा भाग इकॉलॉजीचा दिसतोय. उगा थोडंसं कुठंतरी म्हणजे ते इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर आणि हे ॲनिमल हजबंडरी असं थोडासा फक्त ॲग्रिकल्चरचा भाग ॲड केला आहे. हा पूर्ण भाग इकॉलॉजीचाच आहे मग शंकर आय एस इंग्रजीमध्ये किंवा घोरपडे मराठीमध्ये. तर ह्याच्यासाठी हे ॲग्रो इकॉलॉजीचा भाग त्याच्यातनं पूर्ण ॲड्रेस होतो. आणि हा जो सॉईलचा भाग आहे हा सॉईलचा भाग आपलं जो ॲग्रिकल्चरचं
बुक आहेत 11वी 12वीचे स्टेट बोर्डाचे पुस्तक. ॲग्रिकल्चरचं कसं आहे, काही काही प्रश्न असे येतात की ते आपल्या वाचनातच आलेले नसतात, त्याच्यामुळे स्टेट बोर्डाचे दोन पुस्तकं आहेत 11वी आणि 12वीचे, ते आपल्या सिलेबसनुसार. आणि अरुण कत्तायन यांचं Volume 1 पुस्तक आहे, ते आपल्या सिलेबसनुसार. तर त्या गोष्टी वाचून घ्या. आता हे सॉइलचं टॉपिक खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि कत्तायनच्या पुस्तकामध्ये हे एकदम चांगलं दिलं आहे, तर फक्त जे आपल्या सिलेबसमध्ये भाग आहे तेवढाच भाग त्याच्यातनं वाचून घ्यायचं. स्टेट बोर्डाचे दोन पुस्तकं आणि अरुण कत्तायन Volume 1 याच्यातले नोट्स तेवढं वाचणं गरजेचं आहे. नंतर हा वॉटर मॅनेजमेंटचा टॉपिक पण तिथनंच, स्टेट बोर्डाचे दोन पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहे आणि अरुण कत्तायनचं ह्या सिलेबस वाईज पुस्तक वाचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण पहिला पेपर जो आहे तो एवढ्या सोर्सेसच्या बेसिसवर कव्हर करू शकतो. आणि पहिला पेपर कसा आहे, मार्क थोडेसे कमी येतात लक्षात घ्या. महाराष्ट्राचा म्हणजे जिओग्राफीचा भाग आहे पहिल्या पेपरमधला, हा भाग सगळ्यात जास्त मार्क येणार आहे, त्याच्यामुळे जिओग्राफीच्या भागांना कधीच नेग्लेक्ट करू नका आणि पहिली प्रायोरिटी जिओग्राफीचा भागाला द्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील जिओग्राफीच्या भागांमध्ये. आणि हे त्याच्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चरच्या भागामध्ये मार्क मिळतात आणि त्याच्यानंतर हिस्ट्रीच्या भागामध्ये. हिस्ट्रीचं जर किती जरी वाचला तुम्ही तरी ते सफिशियंट होणार नाही आणि प्रश्न त्याच्या बऱ्याच बाहेरचे जातात, त्याच्यामुळं जिओग्राफीचे प्रश्न पुस्तकातले येतात आणि त्याच्यावर जास्त लक्ष द्या. त्याच्यानंतर पेपर 2 जर गेला तुम्ही GS2, तर GS2 सोर्सेस आता हे फक्त तुम्ही तुमच्या ह्याच्यासाठी म्हणजे व्हिज्युअल इफेक्टसाठीच फक्त हे फोटो दिलेत, मी जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला ह्याच्याबद्दलची डिटेल माहिती सांगणार आहे. तर सिलेबस वाईज जर गेलात तुम्ही तर हा भाग पहिला भाग सुरुवातीचा जो भाग आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तर फक्त तुम्हाला एक सोर्स इंग्रजी माध्यमातून वाचणाऱ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून लक्ष्मीकांत वाचायचं, मराठी माध्यमातून वाचणाऱ्यांसाठी मराठीतनं लक्ष्मीकांत वाचायचं, दुसरं कोणतंही पुस्तक गरजेचं नाही. पण तुम्हाला एक लक्षात घ्या, लक्ष्मीकांत वाचताना तुम्हाला एकदम चांगलं वाचायचं आहे, म्हणजे लक्ष्मीकांतचं जे बेसिक सुरुवातीला दिले ते डिटेल पूर्ण वाचायचे, चार्ट दिलेत ते चांगले करायचे, बॉक्सेस दिलेत ते चांगले करायचे आणि पुस्तकाचे चॅप्टरच्या शेवटी जे रेफरन्सेस दिलेत ते सुद्धा तुम्हाला सोडता येणार नाहीत लक्षात ठेवा. ह्या रेफरन्सवर सुद्धा प्रश्न विचारले. आणि पेपर 2 असा आहे की जो सगळ्यात जास्त म्हणजे Priority 1 जर ठरवली आपण तर त्या Priority 1 आहे, म्हणजे सगळ्यात जास्त गुण देणारा जर सब्जेक्ट कोणता असेल तर मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, GS2 लक्ष्मीकांत क्वालिटीचा भाग, GS3 म्हणजे HR आणि HRD भाग, हे तीन भाग सगळ्यात जास्त गुण देणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे तीन भागांवर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे असं तुम्ही कोळून पिल्यासारखं यायला पाहिजे लक्ष्मीकांतचं, म्हणजे कधीही काही विचारलं तरी तुम्हाला माहिती पाहिजे लक्ष्मीकांतचं बेसिक पुस्तक, त्याच्यातले चार्ट चांगले करा, बॉक्सेस चांगले करा आणि त्याच्यामागचे रेफरन्सेससुद्धा सोडू नका, म्हणजे रेफरन्समध्ये जी जी माहिती दिली आहे ती सुद्धा माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेले. आणि जर तुम्ही हे केलात चांगल्या पद्धतीनं ह्या पेपरमध्ये तर लक्षात घ्या 70 ते 75 प्रश्न नुसते लक्ष्मीकांतवर विचारले जातात, अराउंड 70 प्रश्न, आणि हे 70 प्रश्नांपैकी तुम्हाला 60 ते 65 मार्क आरामात मिळू शकतात. कितीही छोटा कितीही बारीक जरी डिटेल विचारले तरी तुम्हाला हे 60-65 मार्क आरामात मिळतात, त्याच्यासाठी लक्ष्मीकांतचं पुस्तक एकदम चांगल्या पद्धतीने करा. हे परत हा भाग सुद्धा लक्ष्मीकांतच्या पुस्तकातूनच वाचायचा आहे दुसऱ्या पॉईंटमधला. परत हे तिसरं आहे, हे तिसऱ्या पॉईंटमधले ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्ष्मीकांतमधलीच करायच्या आहेत. त्याच्यानंतर चौथा जर पॉईंट बघितला तुम्ही, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन विथ स्पेशल रेफरन्स ऑफ द महाराष्ट्र, हे सगळा भाग तुम्हाला लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्स पुस्तक आहे, लक्षात घ्या लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्स पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे 7 टॉपिकपासून ते 7व्या 8व्या टॉपिकपर्यंत त्या सगळ्या टॉपिकची झेरॉक्स काढा आणि हा हे सिलेबस वाईज वाचत चला. स्टेट गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा सिलेबस वाचायचं तेवढं त्या म्हणजे त्या टॉपिक तेवढंच टॉपिक वाचायचं. परत जिल्हा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे जिल्ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्याबद्दलचा आहे तर तो टॉपिक वाचा. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनबद्दल विचारले, यशदाबद्दल विचारले, लाल बहादूर शास्त्री अकॅडमीबद्दल विचारले तर त्याच्या रिलेटेड तो टॉपिक वाचा. तर असं लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्सच्या पुस्तकातले ते टॉपिक सिलेबसनुसार वाचणं गरजेचं आहे. नंतर हे रुरल आणि अर्बन लोकल बॉडी 5वा टॉपिक जर बघितलात तर ह्याच्यासाठी किशोर लवटे सरांचं एकच पुस्तक सफिशियंट आहे, पंचायती राजचं किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे, हे पुस्तक सफिशियंट आहे. ह्याच्यासोबत तुम्ही लक्ष्मीकांतमधला तो पंचायतराचा टॉपिक पण वाचणार आहे, तर एवढं ह्याच्यासाठी सफिशियंट आहे. नंतर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, परत लक्ष्मीकांत 6वा जो सेक्शन टॉपिक आहे जिल्हा प्रशासन, हा परत लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्सच्या पुस्तकामध्ये ॲड्रेस होईल. नंतर 7वा जो भाग आहे पॉलिटिकल पार्टी आणि प्रेशर ग्रुप, त्या पॉलिटिकल पार्टी आणि प्रेशर ग्रुप हा 7वा जो भाग आहे हा लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे लक्ष्मीकांतच्या पुस्तकामध्ये शेवटी एक टॉपिक दिला ह्या पॉलिटिकल पार्टीचा, हा टॉपिक तिथं प्लस युनिकचा Part 2 जो भाग आहे ह्याच्यामध्ये, तर ह्या दोन पुस्तकातून तो टॉपिक वाचून घ्यायचा, पॉलिटिकल पार्टी आणि प्रेशर ग्रुप. नंतर ही इलेक्ट्रॉनिक प्रोसेस हा 8वा टॉपिक आहे, हा युनिक Part 2 सफिशियंट आहे, युनिक Part 2 पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये हा भाग दिलेला आहे. नंतर मास मीडियाचा भाग पण परत युनिक Part 2 दिलेला आहे, 9वा जो टॉपिक आहे मास मीडिया हा भाग पण युनिक Part 2 दिलेला आहे, तर तिथून वाचून घ्या. त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीमचा भाग आहे, हा एज्युकेशन सिस्टीमचा भाग तुमचा HR आणि HRD जो पुस्तक आहे, HR HRD पुस्तक आहे ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं होते.
आणि याच्यातला जो पहिला भाग आहे आता हे डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आणि एज्युकेशन, हे लक्ष्मीकांत आपण वाचतो त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला येतात लक्ष्मीकांतमध्ये. आणि हा बाकीचा जो एज्युकेशनचा भाग आहे हा आपल्याला HR HRDचं जे पुस्तक आहे आपण पुढे पाहणारच आहे त्या पुस्तकांमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं कव्हरतो. आणि जो भाग तिथं कव्हर होणार नाही त्या भागाचं फक्त तुम्ही गुगलवरून सर्च करा आणि त्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह डिटेल एका 2-4 पेजवर लिहून ठेवा आणि ते पुस्तक लक्ष्मीकांतसोबत ॲड करून ठेवा, म्हणजे तेवढाच भाग तुम्ही नंतर रिवाईज करणार, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीही करायची गरज नाही. ह्या 10व्यामध्ये नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ 11वा जो टॉपिक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, हे सुद्धा लक्ष्मीकांतच्या पुस्तकात एकदम चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. लक्ष्मीकांत जे पॉलिटी आहे ते लक्ष्मीकांतच्या पुस्तकात चांगल्या पद्धतीने दिलं. ह्याच्यानंतर आता हे 12वा टॉपिक आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. आता ह्याच्यासाठी तुम्हाला बेअर ॲक्ट डाउनलोड करावा लागतो. हा 135 पेजेसचा ॲक्ट आहे, लक्षात घ्या खूप मोठा आहे. पण तुम्हाला आता तुम्ही कुठून जरी वाचलात ह्याचं ट्रान्सलेशन वाचा किंवा काही वाचा तर 135 पेजेस आहेत त्याच्यातले सेक्शन तरी कमी होणार नाही. तर त्याच्यातले ॲटलिस्ट महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या लँड रेव्हन्यू कोडमधल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाच्या तरी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि बाकीचं नाही राहिलं तरी चालते. सिलेबसमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या की आता हे लिहिले समजा हे लँड रेकॉर्ड लिहिले तर लँड रेकॉर्डबद्दल काय काय प्रोव्हिजन आहे, अपीलचं काय प्रोव्हिजन आहे, रिव्हिजनचं काय प्रोव्हिजन आहे, रिव्ह्यूचं काय प्रोव्हिजन आहे, लँडचे युजेस काय काय, तर हे सगळे गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती पाहिजे. तर ॲटलिस्ट सिलेबसमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तरी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. नंतर त्याच्यानंतर 13वा जो भाग बघितला तुम्ही 13वा भाग पर्टिनंट लॉ, तर आपल्या याच्या सिलेबसमध्ये एकूण सिलेबसमध्ये जर बघितलं तर 10 वेगवेगळे कायदे सिलेबसमध्ये, हे 8 कायदे ह्याच्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आहे आणि ह्याच्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट एक आहे तो पेपर 3 आहे. तर असे 10 कायदे जे आहेत हे 10 कायदे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे. आणि ह्याच्यासाठी बेसिक सोर्स एकच बेअर ॲक्ट वाचणे, इंग्रजी माध्यमातून मिळतात बेअर ॲक्ट तेच वाचा. जर तुम्हाला मराठी माध्यमातून वगैरे वाचायचं असेल तर गुरुकुल प्रबोधिनीचा सोर्स आहे तर ते बघा. पण एक लक्षात घ्या, हे ॲक्ट वाचताना तुम्हाला ते ॲक्ट रिसेंट आहेत का, म्हणजे गुरुकुल प्रबोधिनी तेवढं हे केले का, अपडेट आहेत का, तर ते अपडेट तुमच्याकडे असतील तर त्याच्यातनं वाचायला हरकत नाही. पण लक्षात घ्या की बेअर ॲक्ट जास्त फायदेशीर आहेत ह्याच्यामध्ये. आणि हा भाग अभ्यास करताना काय करणं गरजेचं आहे की डिस्कशन जे आहे ते डिस्कशन लक्षात घ्या करणं गरजेचं आहे. प्रत्येक ॲक्ट दररोज एकच ॲक्ट वाचायचा आणि एक ॲक्ट वाचला दररोज की त्या ॲक्टचं संध्याकाळी डिस्कशन करणं, म्हणजे जे काही आपण पॉलिटीला दिवस देणार आहे, समजा पॉलिटीला आपण मी सांगतो की आपल्याला 12 दिवस देणार आहे, तर प्रत्येक दररोज एकच ॲक्ट वाचायचा, म्हणजे दुसरा टॉपिक वाचत असताना एक ॲक्ट वाचायचा आणि त्या ॲक्ट संध्याकाळी डिस्कशन करायचं. 3-4 लोक खूप झाले तर तेवढे डिस्कशन करणं गरजेचं आहे. तर हे ॲक्ट जर तसं केलात तरच तुम्हाला चांगले मार्क येतील आणि ॲक्टवर खूप छोटे छोटे प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे हे मायन्यूट डिटेल्ससुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲक्ट चांगल्या पद्धतीनं कव्हर करा, बेअर ॲक्टमधनं किंवा गुरुकुल प्रबोधिनीच्या मराठीच्या सोर्समधनं कव्हर करू शकता. नंतर हे जो 14वा सेक्शन आहे परत तोच, ह्याच्यामध्ये पण ॲक्ट दिलेत वेगवेगळे, ह्युमन राईट आणि हे परत आपला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट ह्याच्यामध्ये दिला आहे, तो ॲक्ट पण बेअर ॲक्टमधनं आणि ह्याच्यातले बाकीचे जे कन्सेप्ट आहेत ते आपल्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकातनं कव्हर होणार आहेत. नंतर 15वा टॉपिक बघितलास फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, परत लक्ष्मीकांतच्या पॉलिटीच्या पुस्तकातनं कव्हर होणार आहे. नंतर 16वा जो आहे तो इकॉनॉमीचा भाग आहे, ग्रीन रिव्होल्यूशन आणि व्हाईट रिव्होल्यूशन, हा तुम्हाला इकॉनॉमीमध्ये कव्हर होईल. नंतर 17वा भाग जो आहे पब्लिक सर्व्हिस, पॉईंट नंबर 17 पब्लिक सर्व्हिस, तर हा लक्ष्मीकांतचं जे गव्हर्नन्स पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे कव्हर होईल. आणि ह्याच्यासोबत तुम्ही ह्या प्रत्येक ह्याच्या साईटच्या वेबसाईटवर जा. आता हे पहिला जो भाग आहे ज्यातला ऑल इंडिया सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिस, स्टेट सर्व्हिस, हे तुम्हाला लक्ष्मीकांतच्या पुस्तकांमध्ये पण आहे, म्हणजे पॉलिटीच्या पुस्तकामध्ये. नंतर खालचा जो भाग आहे रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, हे लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्समध्ये. आणि मग ह्याच्यासोबत ह्या प्रत्येक ह्याच्या वेबसाईटवर जा, लक्ष्मीकांतच्या गव्हर्नन्सच्या पुस्तकापेक्षा काय वेगळी माहिती आहे ते त्याच्यामध्ये लिहून ठेवा. फक्त परत वेबसाईटवर जायची गरज नाही, एकदाच वेबसाईटवर जायचं, त्याच्यातली माहिती लिहून पुस्तकामध्ये ठेवायची आणि हेच परत परत रिवाईज करत राहायचं. तर ही गोष्ट त्या पब्लिक ह्याच्या टॉपिकसाठी करा. नंतर 18वा भाग आहे परत लक्ष्मीकांतच्या ऑब्जेक्टिव्ह, सॉरी लक्ष्मीकांतच्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये 18वा भाग. आणि आता नवीन भाग जो ॲड झाला 19वा आणि 20वा, लक्षात ठेवा 19 आणि 20, की हे वेगवेगळ्या थेरीज काय, जसं मी तुम्हाला जिओग्राफीला सांगितलं की ह्या वेगवेगळ्या थेरीज, तर न्यू पब्लिक मॅनेजमेंट गुगल करा, तर न्यू पब्लिक मॅनेजमेंटचा कन्सेप्ट कुणी दिला आहे, कशासाठी दिला आहे, त्या कन्सेप्टचं म्हणणं काय आणि कधी दिला आहे, एवढ्या बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याच्या सोबतच अशा ज्या ज्या गोष्टी आहेत, आता हे डिसेंट्रलायझेशन आहे, तर डिसेंट्रलायझेशनचं काही महत्त्वाचं हे नाही, म्हणजे 73 आणि 74 घटनादुरुस्तीचे आहे ते डिसेंट्रलायझेशन, हे डेलिगेशन आहे. आपण ते वेगवेगळे ॲक्ट बघतो की डेलिगेटेड पॉवर काय, डेलिगेटेड लेजिस्लेशन काय, तेच आहे. नंतर हा ई गव्हर्नन्सचा टॉपिक चांगला करा, ई गव्हर्नन्समध्ये वेगवेगळे एक्झाम्पल आहेत तर ते सगळे एक्झाम्पल माहिती पाहिजे, म्हणजे भूमी, ई भूमी नावाचा इनिशिएटिव्ह काय, किंवा असे वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह घेतलेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, ई गव्हर्नन्सचे कोणते कोणते इनिशिएटिव्ह घेतलेत, ह्याच्यासाठी कोणते ॲक्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या मिळून जातात. तर ह्या गोष्टी आहेत, हे कुठं मिळणार आहे तुम्हाला, तुम्ही
गुगलवर सर्च करा ई गव्हर्नन्स म्हणून, तर ई गव्हर्नन्स फॉर यू पी एस सी असं जर सर्च केलात तर ई गव्हर्नन्सचे जे बेसिक डिटेल आहेत त्याचं फक्त एकदा वाचा आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तुम्हाला वाटते आपल्या परीक्षेला विचारू शकतात तेवढ्यांचे नोट्स काढून ठेवा, मग तुम्हाला परत वाचायची गरज नाही. ई गव्हर्नन्स किंवा जर तुम्हाला याचं हे करायचं असेल अजून सोपे एक्झाम्पल्स वगैरे पाहिजे असतील तर आता ते तेवढं डिटेल सोर्स नको, बट तुम्ही असं सर्च करा की ई गव्हर्नन्स फॉर यू पी एस सी असं सर्च करा आणि त्याच्यातले जे ऑब्जेक्टिव्ह डिटेल आहेत तेवढे सगळे घेऊन ठेवा. तर हे सगळं असं करायचं आपल्याला, थेरीज जे आहेत गुगल सर्च करा त्याच्यावरची बेसिक गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवा तेवढेच. नंतर हे पब्लिक पॉलिसीज आहे, हा पब्लिक पॉलिसीचं आहे प्रश्न काय विचारतील हा टॉपिक एकदम थेरॉटिकल आहे, फॉर्म्युलेशन कसं करतात काय नाही. जर इन म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये जर कोणत्या एखाद्या पुस्तकामध्ये जर ह्याची माहिती आलीच, सध्या तरी तुम्ही गुगलच ह्याचा सोर्स वापरा, म्हणजे पब्लिक पॉलिसी सर्च करायचं त्याचं फॉर्म्युलेशन इम्प्लिमेंटेशन इव्हॅल्युएशन आणि अनालिसिस हा भाग खूप थेरॉटिकल आहे लक्षात घ्या. तर खूप थेरॉटिकल असल्यामुळं ह्याच्याशी रिलेटेड फक्त ऑब्जेक्टिव्ह डिटेल लक्षात ठेवा आणि एकदम सोपे प्रश्न विचारले जाणार आहेत, हा भाग खूप अवघड आहे आणि ऑब्जेक्टिव्ह नाही आहे त्याच्यातल्या, मग एकदम बेसिक फक्त गोष्टी करून ठेवा आणि त्याच्यातनं जेवढे मार्क मिळतील तेवढे मिळवा आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि प्रीडिफाईंड आहेत त्याच्यामध्ये एकदम चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपण जी एस टूचा भाग आहे त्याचे काय काय सोर्सेस आहेत हा भाग आपण पाहिला. त्याच्यानंतर जी एस थ्रीमध्ये गेलात तर जी एस थ्री एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, सोर्सेस पण कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत जी एस थ्रीमध्ये. कोणत्याही पेपरचा एका सोर्स म्हणजे लिमिटेड सोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन, फक्त स्वतःच्या ॲबिलिटीजवर विश्वास ठेवा. स्वतःच्या ॲबिलिटीजवर विश्वास ठेवलात की लिमिटेड सोर्स वाचून सुद्धा मला चांगले मार्क मिळतात तरी ते एकदम हे गरजे हे आहे लक्षात ठेवा. मी सांगतो तुम्हाला की एकच सोर्स ठेवा आणि त्याचंच मल्टिपल डिव्हिजन करा. तर जी एस थ्रीचे जे सोर्सेस आहेत याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कोणतंही एक पुस्तक घ्या, कोळंबे सरांचं घ्या किंवा आय पी सिंग सरांचं घ्या, कोणतंही एक दोन्हीपैकी एकच घ्या लक्षात ठेवा, दुसरा सोर्स तुम्हाला वाचायची गरज नाही. एकच सोर्स घ्या, ह्याच्यासोबत डेव्हलपमेंटचा एक भाग ॲड करा. म्हणजे मी वाचताना कोळंबे सरांचं पुस्तक आणि देसले सरांचं डेव्हलपमेंटचा जो भाग आहे म्हणजे पार्ट टू अर्थशास्त्राचा हे दोनच पुस्तक वाचले होते आणि तुम्ही हे दोन पुस्तक एकदा वाचून एक तीन चार वेळा जर रिव्हिजन केलं तर मी सांगतो तुम्हाला 110+ मार्क येतात, 110+ 100% सांगतो ह्या दोन पुस्तकांच्या बेसिसवर. फक्त चांगलं रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासोबत वेगवेगळ्या वेबसाईट ज्या आहेत त्या वेबसाईट तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे आय आय टी बघितलं तर आय आय टीची वेबसाईट किंवा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ त्यांची वेबसाईट, त्यांचे नवीन नवीन इनिशिएटिव्ह काय आहेत ह्या गोष्टी फक्त बघायचं आणि आपल्या पुस्तकामध्ये त्या त्या टॉपिकमध्ये लिहून ठेवायचं. तर ह्या वेबसाईट आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह सोर्स आहे जी एस थ्रीचा, कोळंबे सरचं पुस्तक आणि त्याच्यासोबत देसले सरांचं पुस्तक, एवढंच दोनच पुस्तकं वाचा आणि त्याच्यासोबत ह्या मिनिस्ट्रीचं ह्या वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर करा. काहीच करायची गरज नाही, एक चार वेळा जरी पुस्तक वाचलात तर 110+ मार्क तुम्हाला मिळू शकतात एवढी गॅरंटी मी देतो लक्षात ठेवा. तर हा भाग आहे. तर आता याच्या डिटेलमध्ये मी तुम्हाला जाणार नाही, तर तसंच हे करायचं आहे की ह्युमन आता जो पहिला जो भाग आहे एच आर टीचा सिलेबस वाईजच लिहिलेले सगळी पुस्तकं जे काही काढले आले ते सगळे. तर आता एक लक्षात घ्या की हे करताना नवीन काय काय भाग ॲड झालाय त्या भागांवर चांगली लक्ष द्या. आता हे कोळंबे सरांचं पुस्तक आहे समजा किंवा आय पी सिंग सरांचं पुस्तक आहे, त्या कोणत्याही पुस्तकात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 नसणार आहे जो की आपल्या 1.2 मध्ये दिले. तर असे रिसेंट एडिशन जे आहेत, रिसेंट ॲडिशन जे आपल्या ह्याच्यात झालेत सिलेबसमध्ये, तर ते रिसेंट ॲडिशन. आता हे पहिल्या भागामध्ये NIEA नावाचा भाग ॲड झाला आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे भाग लगेच गुगलवर सर्च करायचं आणि ह्याचे ऑब्जेक्टिव्ह डिटेल आपल्या पुस्तकात लिहून ठेवायचं. आता हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे तर आपल्या करंट अफेअर्सच्या मासिकात सुद्धा हे चांगलं येते, तर तिथनं त्याचे सगळे डिटेल आपण वाचून घेणं गरजेचं आहे आणि त्याचे नोट्स काढून आपल्या पुस्तकात ठेवायचं आणि तेच रिव्हिजन करत राहायचं. आता हे वोकेशनल एज्युकेशन आहे. आता वोकेशनल एज्युकेशनचा हा जो भाग आहे हा नवीन भाग आहे आपल्या सिलेबसमध्ये ॲड केलेला. तर हा भाग जो सगळा आहे ना हा वेगवेगळे वेबसाईट जे आहेत आपले, तर त्या वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आपल्याला करणं गरजेचं आहे. एकतर गुगलमध्ये असंच्या असं सर्च करा किंवा मग मिनिस्ट्री ऑफ हे जे आहे स्किल डेव्हलपमेंट, तर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळतात त्याच्या वेबसाईटवर. तर आपण एवढ्या गोष्टी केल्या तुम्ही तर हे हा टॉपिक एकदम इझिली कव्हर होतो. ह्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंटचा टॉपिक आहे, तर याच्यात पण तसंच की आपलं कोळंबे सरचंच पुस्तक आहे. फक्त हे लक्षात घ्या की आता हे मिशन अंत्योदय ग्राम स्वराज अभियान ह्या गोष्टी नवीन आठ झाल्यात, पण ह्या आपल्या देसले सरांच्या पार्ट टूमध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर होतात. तर हे बाकीचे सगळे टॉपिक सिलेबस वाईजच लिहिले आहेत देसले ह्याच्या सरांच्या पुस्तकांमध्ये कोळंबे सरांच्या, तर ते चांगल्या पद्धतीने वाचून घ्या. फक्त नवीन नवीन गोष्टी काय ॲड झाल्या त्याच्यावर लक्ष द्या. आता हे ट्रायबल डेव्हलपमेंटमध्ये फॉरेस्ट राईट ॲक्ट नवीन ॲड झालं ते आपल्याला माहितीच आहे चांगलं. परत 2.11 जर बघितला तुम्ही, 2.11 इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये हा नवीन भाग ॲड झाला आहे, साप्टा नाप्टा ब्रिक्स आणि आर सी पी. तर
तर ह्याच्याबद्दलची पुस्तकामध्ये माहिती दिली आहे का ते बघा. जर दिली नसेल तर ऑब्जेक्टिव्ह डिटेल चांगल्या पद्धतीने सर्च करायचे हे भाग आहे. तर आपल्याला हा भाग एकदम चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामधले हा भाग एकदम चांगले गुण देणार आहे. त्याच्यामुळं बेसिक एवढे एकदम कमी सोर्सेसमध्ये जास्तीत जास्त गुण आहेत. त्याच्यामुळं लिमिटेड रिडिंग आणि मॅक्सिमम रिव्हिजन हे सोर्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. जी एस 4 जो आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट आहेत, एक इकॉनॉमिक्स आणि दुसरं सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर इकॉनॉमिक्स ज्यांना वाचायचं आहे त्यांनी कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही बेसिक म्हणून वापरा. कोळंबे सरांचं पुस्तक हे बेस म्हणून कन्सिडर करा. आणि जे टॉपिक कोळंबे सरांच्या पुस्तकात नाहीत ते टॉपिक मी सांगतो जे की चांगले दिलेत देसले सरांच्या पुस्तकात, तेवढे टॉपिक फक्त देसले सरांच्या पुस्तकात वाचा. बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. देसले सरांच्या पुस्तकातनं ते जे टॉपिक चांगले दिले नाहीत किंवा ॲडिशनल माहिती आहे तेवढे टॉपिक देसले सरांच्या पुस्तकात. हे इकॉनॉमिक्ससाठी आहे. आणि बाकी हे वाय टेक्नॉलॉजीसाठी हे फक्त फोटो बघून घ्या, मी तुम्हाला तसं परत सांगतो. आणि हे इकॉनॉमिकसाठी महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे हा काही प्रमाणात महत्त्वाचा आहे. सिलेबसनुसार महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेमधले काही डिटेल्स आपल्याला अभ्यास करणं गरजेचं. तर ह्याच्यातलं हे घ्या मॅक्रो इकॉनॉमिक्स पुस्तक. आता हे जे आहे इकॉनॉमिकसाठी नवीन एडिशन असणं गरजेचं आहे. देसले सरांच्या पुस्तकाचं असेल किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकाचं असेल. कोळंबे सरांचं पुस्तक बेस म्हणून सांगितलं आहे. तर हे पहिले सगळे भाग आहेत 1.1, 1.2, 1.3 हे सगळे भाग तुम्हाला कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचायचं आहे. 1.4 जो भाग आहे मनी पैशाचा भाग आहे हा कोळंबे सरांच्या पुस्तकातनं ठीक दिला आहे, असं काही चांगलं दिलं नाही. आता हे फंक्शन ऑफ मनी कोळंबे सरांच्या पुस्तकात दिलेलं नाही. तर हा भाग आपल्याला देसले सरांच्या पुस्तकातनं वाचायचा आहे. पण लक्षात घ्या देसले सरांच्या पुस्तकात सुद्धा दिलेला भाग हा इनसफिशियंट आहे. त्याच्यामुळं गुगलवर सर्च करा फंक्शन ऑफ मनी. एक चार्ट येईल तुम्हाला, त्या चार्टमध्ये तुम्हाला इमेज येईल. त्या इमेजवर तुम्हाला दिलेलं आहे प्रायमरी फंक्शन काय, सेकंडरी फंक्शन काय, टर्शरी फंक्शन काय आणि इमर्जन्सी फंक्शन काय. हे असे चार वेगवेगळ्या प्रकारचे जे फंक्शन आहेत ते फंक्शन दिलेत आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले. त्याच्यामुळे तुम्हाला ते एक स्लाईड आहे, सोपी एकदम छोटी स्लाईड आहे, ती स्लाईड आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे त्या मनीच्या फंक्शनबद्दल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या इन्फ्लेशन, हाय पावर्ड मनी हे सगळे कन्सेप्ट देसले सरांच्या पुस्तकात पण दिलेत आणि कोळंबे सरच्या पण कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचा आणि मग हे हा भाग एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. नंतर हा इंटरनॅशनल ट्रेड आणि इंटरनॅशनल कॅपिटल हा जो भाग आहे 1.5 इंटरनॅशनल ट्रेड आणि कॅपिटल ह्याच्यातला पहिला जो भाग आहे थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ह्याच्यातले दोन भाग आहेत. लक्षात घ्या जुन्या सिलेबसमध्ये जर हा भाग वाचला तर त्यांनी फक्त असं मेन्शन केलं की थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, त्याचं डिव्हिजन दिलं नव्हतं. आता त्यांनी डिव्हिजन दिलं की क्लासिकल थेरी आणि मॉडर्न थेरी. देसले सरचं जर पुस्तक बघितलं कोळंबे सरच्या पुस्तकामध्ये हा भाग नाही. देसले सरांच्या पुस्तकात फक्त क्लासिकल थेरी कव्हर करण्यात आलेले आहेत म्हणजे देसले सरांच्या पुस्तकामध्ये. आणि मॉडर्न थेरी जे आहेत ते देसले सरांच्या पुस्तकामध्ये नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला गुगल करावं लागेल. गुगल केल्याच्या नंतर तिथे एक 4-5 थेरीचा एक इमेज येते, 4-5 थेरीची तेवढी एक इमेज तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तेच रिव्हिजन करा चांगल्या पद्धतीनं बस. बाकी काहीच करायची गरज नाही. जर हे तुम्हाला म्हणजे हे जे नवीन भाग आहे हे समजत नसतील तर आपण ह्याच्यासाठी मी एक आपल्या HV देसाई अकॅडमीला इकॉनॉमिक्सचा कोर्स घेतला आहे. पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक्सचा जो भाग आहे म्हणजे GS 4 मेन्सच्या सिलेबसनुसार प्रत्येक पॉईंट कसा अभ्यासणं गरजेचं आहे, कोणत्या पुस्तकात अभ्यास करणं गरजेचं आहे, ह्याच्यावर कोणते कोणते प्रश्न विचारले गेलेत ह्याचं अनालिसिस आणि पूर्ण कोर्सच इकॉनॉमिक्सचा मी एक चांगल्या पद्धतीनं एक 35-36 लेक्चरमध्ये हा कव्हर केलेला आहे. तो भाग पण तुम्ही रेफर करू शकता. याच्यातल्या प्रत्येक भागांवर कसे प्रश्न विचारलेत, आणखी कसे प्रश्न विचारले जाणार आहेत हा सगळा भाग तो HV देसाई अकॅडमीच्या कोर्सवर मी घेतलेला आहे. त्यांचा निरवदा नावाचा एक ॲप आहे, त्या ॲपवरून सुद्धा तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेडचा जो टॉपिक आहे हा सेपरेट कव्हर करावा लागणार आहे. हा गुगलवरनं आणि क्लासिकल थेरी आपल्या देसले सरांच्या पुस्तकातनं. बाकीचा जो भाग आहे हा की WTO अग्रीमेंट, ट्रिप्स काय, ट्रिम्स काय, हे सगळं देसले सरांच्या पुस्तकातनं वाचायचं आहे तुम्हाला. ही इंटरनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज आहेत, हे इंटरनॅशनल फायनान्सिंग एजन्सी कोळंबे सरांच्या पुस्तकातनं सफिशियंट आहे हा भाग. तर हे भाग वाचा. परत हे अग्रीमेंट जे आहेत ह्या सार्क आणि एशियन ह्या परत तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातनं वाचायचे आहेत. अग्रीमेंट जे आहे 1.5 रिजनल ट्रेड अग्रीमेंट सार्क आणि एशियन देसले सरांच्या पुस्तकात, त्याच्या खालचा WTOचा भाग आहे. हा WTOचा भाग कोळंबे सरच्या पुस्तकात पण दिला आहे पण थोडं देसले सरांच्या पुस्तकात एकदम कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केलेला आहे. तर हा भाग वाचा. नंतर इंडियन इकॉनॉमी 2.1 जर गेलो आपण तर त्याच्यासाठी परत बेसिक कोळंबे सरचं पुस्तक सफिशियंट आहे. इंडियन इकॉनॉमीचं प्लॅनिंग, आता ते प्लॅनिंग एकदम चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे तुम्हाला. प्रत्येक प्लॅनमध्ये काय काय नवीन आले काय नाही हे डिटेल्स अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यात. मग नंतर इंडियन प्लॅनिंगच्या नंतर इंडियन ॲग्रिकल्चरचा भाग आहे. तर इंडियन ॲग्रिकल्चरचा भाग हा भाग देसले सरांच्या पुस्तकात चांगला दिलेला असतो. देसले सरांच्या पुस्तकातला ॲग्रिकल्चरचा भाग चांगला वाचा आणि याच्यासोबत कोळंबे सरचं पुस्तक म्हणजे तुम्ही ज्या वेळेला देसले सरांच्या पुस्तकात एक टॉपिक वाचा, समजा ॲग्रिकल्चर मार्केटिंगचा भाग आहे, ॲग्रिकल्चरचा मार्केटिंगचा भाग तुम्ही देसले सरांच्या पुस्तकात वाचला, त्याच्यासोबत कोळंबे सरचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये हा भाग कोणता दिला आहे
जो भाग फक्त नवीन आहे तेच भाग देसले सरांच्या पुस्तकामध्ये ॲड करून ठेवा, बाकी काहीच करू नका. देसले सरांच्या पुस्तकामध्ये बेसिक म्हणून वापरा इंडियन ॲग्रिकल्चरच्या टॉपिकसाठी, आणि ह्याच्यामध्ये कोळंबे सरांच्या पुस्तकात काही नवीन जर भाग असेल तर तेवढाच भाग फक्त ॲड करा, थोडे थोडे भाग आहेत तेवढे भाग ॲड करा. नंतर कोऑपरेटिव्हचा टॉपिक आहे 2.3, हा सुद्धा भाग तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातून वाचायला लक्षात घ्या, देसले सरांच्या पुस्तकातूनच वाचा. आणि कोळंबे सरांच्या पुस्तकात जर काही पॉईंट 4-5 नवीन नवीन आहेत ते पॉईंट फक्त त्याच्यामध्ये ॲड करून ठेवा, बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही कोऑपरेटिव्हच्या टॉपिकसाठी. तर 2.2 देसले सरांच्या पुस्तकातून वाचायचं बेसिक, कोऑपरेटिव्ह बेसले सरांच्या पुस्तकातून परत बेसिक वाचायचं. नंतर हे जे 2.4 आहे मॉनिटरी सेक्टर 2.4, तर हे परत देस कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगलं आहे. 2.4 के लिहिले त्याच्या बाजूला, ते कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगलं आहे. 2.5 पब्लिक फायनान्सचा जो टॉपिक आहे हा कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगला आहे. इंडस्ट्रीचा जो टॉपिक आहे इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर हा पण कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. नंतर इन्फ्रास्ट्रक्चरचा जो टॉपिक आहे हा 2.7 तर हा तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातून वाचावा लागेल. कोळंबे सरांच्या पुस्तकात दिले पण खूप कमी माहिती आहे, आणि देसले सरांच्या पुस्तकामध्ये वाचल्याच्या नंतर कोळंबे सरांचं पुस्तक फास्ट रिवाइज हे करा, ओव्हरलुक करा, आणि ते तो जो भाग एक्स्ट्रा आहे तो देसले सरांच्या पुस्तकामध्ये ॲड करून ठेवा. त्याच्यामुळे 2.7 बेसिक सोर्स परत देसले सरांचंच पुस्तक आहे. नंतर 2.8 जो भाग आहे 2.8 याच्यामध्ये रिसेंट एडी हे महत्त्वाचा असतो डाटा लक्षात ठेवा. मग रिसेंट डाटा देसले सरांच्या पुस्तकात चांगला दिलेला आहे, तर देसले सरांच्या पुस्तकामध्ये हा भाग तुम्हाला बऱ्यापैकी चांगला, म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसीचं काय हे काय, तर याच्यामध्ये जे स्टॅटिक भाग आहे हा स्टॅटिक भाग तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून, स्टॅटिक भाग म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसी त्याचे इनिशिएटिव्ह काय काय आहेत हे कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगले दिले, पण ह्याच्यातला रिसेंट डाटा जो आहे तो भाग तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातून वाचावा लागेल, रिसेंट डाटा. ह्याच्यासोबत रोल ऑफ मल्टीनॅशनल हा सुद्धा देसले सरांच्या पुस्तकात चांगला दिले. रोल ऑफ मल्टीनॅशनल हे इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी हे कोळंबे सरांच्या पुस्तकात नाही लक्षात ठेवा. रोल ऑफ मल्टीनॅशनल आणि इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सी हे कोळंबे सरच्या पुस्तकामध्ये नाही, तर हे तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातून वाचावं लागणार. परत हा शेवटचा जो टॉपिक आहे एक्सचेंज रेट मॅनेजमेंट हा सुद्धा तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकातूनच वाचावं लागणार. तर हे तीन भाग जे आहेत हे परत देसले सरांच्या पुस्तकातून तुम्हाला वाचावं लागणार आहे. आणि 2.9 जो भाग आहे शेवटचा इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र हा भाग तुम्हाला आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेमधनं हा टॉपिक सर्च करायचा तिथला, आणि ते तिथनं डिटेल वाचून घ्यायचं. इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षीचा, या वर्षीचा जर आला नाही तर मागच्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे वाचला तरी तो चालेल 2.9. त्याच्यानंतर 2.10 हा ॲग्रिकल्चरचा भाग आहे. परत तुम्हाला तेच मी बेसिक जे सांगितलं देसले सरांचं पुस्तक बेसिक ठेवा याच्यासाठी, ॲग्रिकल्चरसाठी देसले सरांचं पुस्तक बेसिक, आणि त्याच्यासोबत कोळंबे सरांचं फक्त तो टॉपिक ॲडिशन काय दिलं एक्स्ट्रा तेवढाच भाग फक्त देसले सरांच्या पुस्तकामध्ये ॲड करून ठेवा, बाकी तुम्हाला काहीही वाचायची गरज नाही. आणि शेवटी हा फूड आणि न्यूट्रिशनचा टॉपिक आहे, हा भाग आपल्याला GS3 स्कीममध्ये चांगल्या पद्धतीनं कव्हर होतो. GS3 म्हणजे HR आणि HRDच्या स्कीममध्ये हा चांगला टॉपिक कव्हर होतो, किंवा मग देसले सरांचा जो पार्ट 2 जो भाग आहे डेव्हलपमेंटचा त्याच्यामध्ये हा भाग हा टॉपिक चांगल्या पद्धतीने दिलेला, तर ते तिथं चांगल्या पद्धतीने तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर शेवटचा जो कॉम्पोनंट आहे आपल्या GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कोळंबे सरांचं मी त्यांना भेटलो होतो, तर ते एप्रिल एंडपर्यंत पुस्तक येईल असं म्हणले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं. तर तुम्ही एप्रिल एंडपर्यंत किंवा मेच्या सुरुवातीपर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजी बाजूला ठेवा, बाकीचे सब्जेक्ट वाचून घ्या, आणि सरांचं पुस्तक आलं की तो सिलॅबस वाईज ते पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचून घेऊ शकता सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं. तुम्हाला दुसरा कोणताही सोर्स करायची गरज नाही त्याच्यासाठी. आणि हा बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे, सर त्यांच्या पुस्तकामध्ये आता हे सिलॅबस आपला जसं दिला आहे नवीन त्याच्यानुसार त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा भाग ॲड करत आहेत त्या सिलॅबसनुसारच, त्याच्यामुळे तुम्हाला नवीन कोणतं पुस्तक पण वाचायची गरज नाही. जर तुम्हाला आणखी वाचावंच वाटलं तर त्याच्यासोबत ते सचिन भस्के सरांचं एक बायोटेक्नॉलॉजीचं पुस्तक आहे, ते तुम्ही ह्या सिलॅबसवाईज बघू शकता सचिन भस्के सरांचं. आणि आता सरांचं पुस्तक येतं आहे त्याच्यामुळे थोडीशी वाट बघा, बाकीचे सिलॅबस तोपर्यंत कव्हर करा आणि मग ते सरांचं पुस्तक आल्यावर वाचून घ्या, हे असं हे करू शकता. आणि हे 3.6 जो आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा हा भाग 11वीचं जे एनसीआरटी आहे त्या 11वीच्या NCERT एक टॉपिक दिला आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा, तिथनं तुम्ही बऱ्यापैकी कव्हर करू शकता. आणि जो भाग दिला नाही तो भाग आपल्याला गुगलवर सर्च करून त्याच्या रिलेटेड बेसिक माहिती आणि ह्याचं मॅपिंग आपल्याला करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. आर्थक्वेकचे झोन काय काय आहेत, भारतातले कुठं कुठं कोणते झोन आहेत, ह्याच्यावर मॅपवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात प्रत्येक ह्याचे. सुनामीचं मॅपिंग काय भारताचं, आर्थक्वेकचं मॅपिंग काय, फ्लडचं मॅपिंग काय, लँडस्लाईडचं मॅपिंग काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सिलॅबसनुसार माहिती पाहिजे. तर हे सगळे जे त्याला म्हणतात हजारचं झोनेशन वगैरे कसं आहे, रिस्क अनालिसिस काय केलं, तर ह्या गोष्टी आपल्याला तशा पद्धतीनं कराव्या लागतात. तर हे भाग जे आहे 11th NCERT बघा डिझास्टरसाठी, आणि हे बाकीचे जे भाग आहे हे मोस्टली करंट अफेअर्स रिलेटेड किंवा मग ते असं आपल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे येणार आहे
तर त्या त्या भाग गुगल करा. ह्याचं येतं असंच की बॉम्ब ब्लास्ट आहे, महत्त्वाचे जे असतील तर त्या गोष्टी तेवढ्या वाचणं गरजेचं. आता हा जो भाग आहे मॅन मेड डिझास्टर, सॉईलच्या रिलेटेड आहे मेनली. हा सॉईल आपल्याला ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये कवर होतो. सॉईल इरोजन काय, डिझर्टिफिकेशन म्हणजे काय काय नाही, ह्या गोष्टी आपल्याला तिथे कवर होतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा भाग कवर करू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी कोळंबे सरांचंच नवीन येणारं पुस्तक बेसिक म्हणून वापरा, आणि त्याच्यासोबत हे डिझास्टरसाठी 11th एक NCERT आहे ते वाचा, आणि त्याच्यासोबत गुगलवरनं जो भाग आला नाही तेवढी भाग तेवढं सर्च करा. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक टॉपिकला कोणते कोणते सोर्सेस लागणार आहेत तो भाग आपण कवर केलेला आहे. तर याच्यानंतर जर आपली स्ट्रॅटेजी काय असावी या 4 महिन्यामध्ये, तर त्या स्ट्रॅटेजीबद्दल बघणार आहेत लक्षात घ्या. तर तुम्ही स्ट्रॅटेजीचं बघितलं तर हे 4 महिने आहेत, एप्रिल, मे, जून, जुलै, एक बेसिक आहे. जर परीक्षा कोविडमुळे काही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आली तर पुढे जाऊ शकते, पण आपण हे 4 महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे आपली, 4 नंतर म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीला वगैरे परीक्षा होणार आहे, या अंदाजातनं आपण जाऊ पुढं. तर एप्रिल आणि मे हे 2 महिने जे आहेत, हे 2 महिने आपल्या पहिल्या रिडिंगला वापरायचे आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला पहिल्या रिडिंगला वापरायचं आहे. आपलं मी तुम्हाला सांगतोय की आपलं हे कसं असायला पाहिजे प्लॅनिंग. आता सध्या पहिली रिडिंग 7 दिवसात व्हायला, 60 दिवसामध्ये व्हायला पाहिजे बघा, लक्षात ठेवा. फर्स्ट रिडिंग 60 दिवस, फर्स्ट रिडिंग म्हणजे एप्रिल आणि मे येणपर्यंत आपली पहिली रिडिंग संपायला पाहिजे. हे 60 दिवस कसे वापरणार तुम्ही? आपण बघितले मराठी ऑब्जेक्टिव्ह, ह्याच्यासाठी 5+1 दिवस वापरले. इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, ह्याच्यासाठी 5+1 दिवस, म्हणजे हे राखीव दिवस आहे. तसंच GS बघितलात, 1, 2, 3 आणि 4 असं जर केलं तर ह्याच्यासाठी प्रत्येकी 10 दिवस द्या, प्रत्येकी 10 दिवस. प्लस ह्याच्यामध्ये 2 दिवस तुम्ही रिझर्व ठेवा, प्रत्येक सब्जेक्टला 2 दिवस रिझर्व ठेवा. जर तुमचं 10 दिवसात संपलं नाही तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल. पण लक्षात घ्या, एका दिवशी म्हणजे एक सब्जेक्ट चालू केला की तेवढं एकच वाचायचं नाही, तो रटाळपणा निर्माण होतो आपल्या अभ्यासामध्ये. तर ते आपल्याला तसं करायचं असेल तर दिवसातनं कमीत कमी 2 सब्जेक्ट घेत चला. तर असं पहिल्या 60 दिवसाचं तुमचं नियोजन असायला पाहिजे की 60 दिवसामध्ये तुमचं पहिलं रिडिंग पूर्ण सिलॅबसचं होणं गरजेचं आहे 60 दिवसामध्ये. ज्यांनी ऑलरेडी वाचलंय त्यांचं तर नक्कीच होणं गरजेचं आहे 60 दिवसामध्ये. तर हे म्हणजे ज्यांनी ऑलरेडी एकदा वाचून ठेवलं त्यांनी, तर हे 60 दिवसाचं असं प्लॅनिंग करा. मग या 60 दिवसामध्ये आता ह्याचं मायक्रो प्लॅनिंग कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर 60 दिवसाचं जे आहे हे ह्या पद्धतीनं प्लॅनिंग असावं की हे व्हायला पाहिजे. नंतर मग हे प्लॅनिंग तुम्ही ब्रॉड केलात की ह्याच्यात वीकली प्लॅनिंग आणणं गरजेचं आहे. वीकली प्लॅनमध्ये कसं आहे तर 6 दिवसाचं प्लॅन करा लक्षात ठेवा आठवड्यातनं, आणि एक दिवस जो आहे रविवारचा आपण ऑलरेडी बघितले, एक दिवसामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी सब्जेक्टिव्ह करायचं आहे, इंग्रजी सब्जेक्टिव्ह करायचं आहे. ह्याच्यासोबत जर कोणता भाग राहिला आपला, काही राहिले आठवड्यातल्या 6 दिवसाच्या प्लॅनमधलं काही शिल्लक राहिले तर तो भाग आपल्याला त्या दिवशी वाचायचा आहे. त्याच्यामुळं 6 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि एक दिवस राखीव ठेवा ज्या दिवशी मराठी इंग्रजी सब्जेक्टिव्ह आणि त्याच्यासोबत जो भाग राहिला तो भाग आपल्या ह्याच्यातला द्या. मग प्रत्येक ह्याचं कसं प्लॅनिंग दिवसात छोट्या छोट्या गोष्टींचं ते आपण परत बघूच. तर हे असं तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. तर 60 दिवसामध्ये पहिलं रिडिंग होणं गरजेचं आहे. 60 दिवसात पहिलं रिडिंग झाल्याच्या नंतर तर हे बघा 60 दिवस आपले गेले, म्हणजे एप्रिल आणि मे हे 2 महिने आपले संपले. आता आलो आपण जूनमध्ये, तर जूनमध्ये 30 दिवस जे आहेत, आणि आपण या 60 दिवसामध्ये प्रत्येक रिझर्वसुद्धा ठेवलं आहे बरं का, दिवस लक्षात ठेवा, रिझर्व दिवससुद्धा ठेवून चाललं आहे. हे 30 दिवस आहेत, तर ह्या 30 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन व्हायला पाहिजे आपली, फर्स्ट रिव्हिजन 30 डेजमध्ये. आत्ताच आपण हे करताना पहिल्या वेळेसच वाचताना इम्पॉर्टंट पॉईंट मार्क करून अंडरलाईन करून ठेवायचे, जेणेकरून जे आपल्याला रिवाईज करताना मदत होईल. तर 30 दिवसामध्ये आपलं पहिलं रिव्हिजन व्हायला पाहिजे. नंतरच्या 15 दिवसामध्ये म्हणजे जून महिना आपल्या समजा पहिल्या रिव्हिजनला गेला, फर्स्ट रिव्हिजन. नंतर जुलैमध्ये पहिले 15 दिवस जे आहेत त्या पहिल्या 15 दिवसापर्यंत आपलं सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. जुलैमधल्या पहिल्या 15 दिवसात सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर जुलै 15च्या नंतर 16 पासून पुढे जे आहे 23 पर्यंत ह्या 7 दिवसामध्ये आपलं तिसरं रिव्हिजन व्हायला पाहिजे लक्षात ठेवा, थर्ड रिव्हिजन 7 दिवसामध्ये. आणि ह्याच्यात ह्यासोबतच हे शेवटचे जे 7 दिवस असतील आपले हे 7 दिवस आपण रिझर्व ठेवू, म्हणजे जर काही शिल्लक राहत असेल आपलं, काही अवघड जात आहे तर त्या भागासाठी आपल्याला रिझर्व ठेवायचा. तर अशा पद्धतीनं एक वेळा वाचणं पहिल्या 60 दिवसात, नंतरच्या 30 दिवसामध्ये पहिलं रिव्हिजन, नंतरच्या 15 दिवसामध्ये दुसरं रिव्हिजन आणि शेवटच्या 7 दिवसात तिसरं रिव्हिजन. ह्याच्यासोबत 7 दिवस रिझर्व आपल्याला कधी जरी लागले तरी ते आपल्याला वापरता आले पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे 120 दिवसाचं 2 महिन्याचं प्लॅनिंग करा. आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मिळाला समजा कोविडमुळे, तर मग ते आपल्याला परत चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करण्यासाठी वापरता येते. तर सध्या तुम्ही या असं 120 दिवसाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि मग हे 120 दिवसाचं तुम्ही प्लॅन केलं तर ह्याच्यामध्ये बेसिक बघा लक्षात घ्या, तर दररोज किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे. नेहमी विद्यार्थी प्रश्न विचारतात की नेमकं किती तास अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दररोज 10 ते 12 तास अभ्यास करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. 10 to 12 hours daily 10 ते 12 तास अभ्यास करा.
आणि कंटिन्युअस अभ्यास नाही. त्याच्यामध्ये कसं, 2 आवर स्लॉट, म्हणजे 2-2 तासाचे स्लॉट करा, 2-2 तासाचे स्लॉट करा आणि दर 2 तासांनी 10-1 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि 10-1 मिनिटाचा ब्रेक घेऊन असं 10-12 तास अभ्यास करा. आणि लक्षात घ्या, दररोज डिस्कशन करणं, एक तासभर तरी डिस्कशनला देणं महत्त्वाचं आहे. आणि एक माइंडसेट काढून टाका तुमच्या मनातनं की जर तुम्ही दुसऱ्यासोबत डिस्कस केलात तर तुमच्याकडे माहिती असलेली महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्याला कळतील. असं काही नसतं, प्रत्येकजण ते पुस्तक वाचवतो, प्रत्येकाला गोष्टी माहिती असतात. शेअरिंग केल्यानं उलट ते तुम्हाला जास्त दिवस लक्षात राहतं. लक्षात ठेवा, दुसऱ्यांपेक्षा तुमचा जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे डिस्कशन करा, कमी लोकांचा ग्रुप घ्या डिस्कशनला, जास्तीत जास्त 4 लोक राहावी. 3 लोक असले तर चांगलंच आहे, 4 लोकांपेक्षा जास्त लोकांचं डिस्कशन नसावं, गोंधळ होतो त्यामध्ये. तर 4 लोकांचं डिस्कशन, दररोज 10-12 तास अभ्यास, 1-2 तास डिस्कशन, त्याच्यानंतर सब्जेक्ट दररोज कमीत कमी 2 विषय हाताळा दररोज. म्हणजे मराठी ऑब्जेक्टिव्ह हाताळताय तर मग GSचा कोणता तरी भाग हाताळा. अशा पद्धतीनं 2 सब्जेक्ट कमीत कमी दिवसातनं हाताळा. डिस्कशन करणं गरजेचं आहे. नंतर वीक, आठवड्याचा प्लॅन करा, करणं गरजेचं आहे. 6 दिवसाचा प्लॅन करा. शेवटचा दिवस संडेला मराठी इंग्रजी सब्जेक्टिव्ह आणि बाकी ठेवलेल्या वेळेसाठी राखीव ठेवत चला चांगल्या पद्धतीने यायचं. ह्या गोष्टी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. प्रायोरिटी ठरवा अभ्यासामध्ये. सगळे सब्जेक्ट तर वाचावेच लागतील, पण जे जास्त मार्क येणार आहेत त्याला जास्त महत्त्व द्या. मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, पेपर 2 आणि पेपर 3 हे आपल्याला जास्त गुण देणारा गुण आहे. ह्याच्यासोबत पहिल्या पेपरमधला जिओग्राफीचा भाग आहे, हा सुद्धा आपल्याला जास्त गुण देणार आहे. त्याच्यामुळे ह्या भागांवर फोकस करा. आणि मग ह्याच्यासोबत आपलं अभ्यासाचं कसं प्रोसीड करणं गरजेचं आहे आता इथून पुढं. म्हणजे तुम्ही आता समजा उद्या अभ्यासाला बसला तर अभ्यास कसा करणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टीसाठी लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर सुरुवातीला आपल्याला आपण जो भाग वाचणार आहे त्याचा सिलॅबस माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नेहमी सिलॅबस सोबत ठेवा. अगोदर सिलॅबस आपला काय आहे ते बघा. नंतर जो टॉपिक वाचणार आहे त्या टॉपिकवर मागच्या 5-6 वर्षामध्ये कोणते प्रश्न विचारले ह्याचा अनालिसिस करा. पहिल्यांदा सिलॅबस, नंतर मागच्या 5-6 वर्षात फक्त त्या टॉपिकवाईज लक्षात घ्या. पूर्ण पुस्तकातले प्रश्न वाचू नका. म्हणजे तुम्ही GS3 वाचणार आहे तर GS3 मधले कोणते प्रश्न विचारले हे सगळं वाचणं गरजेचं नाही. तुम्ही जर एज्युकेशनचा टॉपिक वाचणार आहे तर एज्युकेशनवरच कोणते प्रश्न विचारले तेवढंच अनालिसिस त्या वेळेला करा. हेल्थचं ज्या वेळेला हेल्थ वाचणार आहेत, व्होकेशनल एज्युकेशन ज्या वेळेला व्होकेशनल एज्युकेशन वाचणार आहेत, त्या त्या वेळेला असं सिलॅबस वाईज टॉपिक वाईज अनालिसिस करणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर तुम्ही बुक्स रीड करणं गरजेचं आहे. बेसिक जे पुस्तक आहेत आपण जे सगळी पाहिली ते पुस्तक त्याच्यानंतर वाचा. आणि हे पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर परत एकदा MCQ सोडून बघणं गरजेचं आहे. आता हे MCQ कुठून सोडवणार, तर वेगवेगळी पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बघा, क्वालिटीचं पुस्तक आहे, समजा क्वालिटी वाचलं, लक्ष्मीकांतचं ऑब्जेक्टिव्ह पुस्तक आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वालिटी बाय लक्ष्मीकांत, ऑब्जेक्टिव्ह क्वालिटीचं पुस्तक आहे, तर हे वाचत चला. नंतर तुम्ही इकॉनॉमिक्स वाचताय तर देसले सरांचं पुस्तक आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वालिटी, ऑब्जेक्टिव्ह इकॉनॉमिक्स देसले सरांचं, ते वाचा. किंवा आणखी कोणते सोर्स हे आहेत, समजा क्वेश्चन पेपरचे सोर्सेस तुमच्याकडे आहेत तर ते प्रश्न सोडवत चला. हे झाल्याच्या नंतर तर असं 4 पद्धतीनं तुम्ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. सिलेबस आधी, नंतर टॉपिक वाईज अनालिसिस, नंतर पुस्तक वाचा, नंतर क्वेश्चन पेपर सॉल्व करा. जर क्वेश्चन पेपर सॉल्व करताच येत नसतील तर परत एकदा तुम्ही ते पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये प्रोसीड करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं तो टॉपिक कळेल आणि कसं आहे, ॲट द एंड ऑफ डे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन राहील की मी ते चांगल्या पद्धतीनं वाचले. तुम्ही असं एकदम नुसतं पुस्तक वाचून घाईघाईने पुढे जाल, तुमचा सिलेबस कव्हर होईल पण तुम्हाला मार्क मिळणार नाही. जे 4-5 वर्षापासून अभ्यास करत आहे त्या लोकांनी तर हे खूप चांगल्या पद्धतीने अनालिसिस करणं गरजेचं आहे की नुसतं पुस्तकं वाचून मार्क मिळणार नाही, तुमचा सिलॅबसचा क्वेश्चन पेपरचं चांगलं अनालिसिस असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. तर हे जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पुढच्या 2 महिन्यात, पुढच्या 4 महिन्याचं अशा पद्धतीनं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना या येणाऱ्या मेनसाठी जे जे आहेत त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि जे लोकांचे मार्क कमी आहेत हवलदिवल होऊ नका. कमी जरी मार्क असतील, बाउंड्रीवर जरी असतील, तरी आपली काही शेवटची परीक्षा नाही, आपल्याला पुढच्या वर्षी परत परीक्षा द्यायची आहे. तर हे 4 महिने जे आपले मित्र MPSC मेन्सला अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत तेवढाच वेळ तुम्ही अभ्यास करू शकता का, त्यांच्या पद्धतीने स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता का, तो अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. आता कोणतीही परीक्षा सध्या तरी नाही, पुढची परीक्षा येईपर्यंत तुम्हाला ह्या अशा पद्धतीनं, जरी तुम्ही मार्क पडले नाहीत, जरी तुम्ही फेल होणार आहेत, जरी तुम्ही बाउंड्रीवर आहेत, तरी सुद्धा मेन्सला अभ्यास करणारे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत अभ्यास करा, त्यांच्यासोबत डिस्कशन करा. वेळ बिलकुल वाया घालू नका, कारण आपल्याला परत पुढची परीक्षा द्यायची आहे आणि चांगली पोस्ट काढायची आहे. याच्यासाठी सगळ्यांना येणाऱ्या मेन्ससाठी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. सगळ्यांना तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.